गुड मॉर्निंग, वेलकम टू राहुरी एग्री अकॅडमी. आपली राहुरी एग्री अकॅडमी आणि द ग्रो अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या दोन अकॅडमी मिळून आपण जी टेस्ट सिरीजचं आयोजन करत आहोत त्यातल्या 5 टेस्ट सिरीज आतापर्यंत ऍपवर आपण अपलोड केल्यात. त्यातल्या तिसऱ्या टेस्टचं आज आपण अनालिसिस घेत आहोत. तर आता जी तिसरी टेस्ट सिरीज झालेली आहे त्यामध्ये खूप छान स्कोर मुलांचे आलेले आहेत. ओके, तर एवढी हार्ड म्हणजे हार्ड लेवल होती तिसरी टेस्ट, ती हार्ड होती तरी पण 150+ म्हणजे 150+ मार्क ओके स्टुडंटनी गेन केलेले ह्या टेस्ट मध्ये, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आपण आता तिसऱ्या टेस्टचं अनालिसिस आज स्टार्ट करतोय. पहिले दोन टेस्ट सिरीजचं अनालिसिस तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे, तर आता तिसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये आपण मेन मेन कन्सेप्ट काय ओके, कारण प्रत्येक पेपरला ते आपल्याला बघायलाच भेटतात तर त्या बघणार आहोत. ओके, मागच्या दोन टेस्ट सिरीजला आपण जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक होते ते सगळे कव्हर केले. आज ऍग्रोनॉमी असेल किंवा ऍग्री फॉरेस्ट्री असेल याच्यामधल्या मेन मेन कन्सेप्ट काय तर त्या आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे बघितलं आपण विस्तार कृषी अधिकारी जी एक्झाम झाली त्यामध्ये पण कन्सेप्ट वर जे फिल इन द ब्लँक किंवा डिफाईन जास्त होता, डिफाईन डेफिनेशन जास्त विचारलं होतं ऍग्रोनॉमीच्या. आणि आपण प्रत्येक वेळेस कन्फ्यूज होतो तिथे काय होतं की वाचताना आपण बरोबर वाचतो पण तिथे एक दोन शब्द फिरून दिल्यामुळं आणि आपण पाठ केलेले असल्यामुळे तिथे काय होतं जम्बलिंग होते किंवा घाईघाईमध्ये आपल्याला क्वेश्चन जास्त सोडवायचे असतात त्यामुळे चुका करतो आपण. तर त्या चुका होऊ नये आणि माइंडमध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली ना तर पुढच्या वेळेस काहीच टेन्शन येत नाही. ओके, पेपरमध्ये कशी क्वेश्चन येऊ द्या आपल्याला त्याबद्दल काही वाटत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट आता क्वेश्चन स्टार्ट करूया. आपल्या तिसऱ्या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन काय विचारला होता, प्लांटिंग ऑफ सबसिडिंग क्रॉप, प्लांटिंग ऑफ सबसिडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग ऑफ काय पण प्रिसिडिंग क्रॉप, हार्वेस्टिंग ऑफ प्रिसिडिंग क्रॉपच्या अगोदरच आपण काय करतो प्लांटिंग करतो सबसिडिंग क्रॉपची. याला काय म्हटलं जातं, मग याला मिक्स क्रॉपिंग म्हणतात की इंटरक्रॉपिंग म्हणतात की रिले क्रॉपिंग म्हणतात की रो इंटरक्रॉपिंग म्हणतात. ओके, बरोबर आहे वैभव सर. ठीक आहे, मग याला रिले क्रॉपिंग म्हटलं जातं. तर आता ते पूर्ण जे आपण अनालिसिस असेल किंवा त्याच्याबद्दल जे काय असेल तर ते सगळ्या टर्म आपण पुढे बघूया. आता याचं उत्तर होतं एवढं ध्यानात ठेवा, अखंड किंवा जोडपीक मराठीमध्ये आणि त्यालाच आपण रिले क्रॉपिंग म्हणतो. ठीक आहे, रिले क्रॉपिंगचे डेफिनेशन वाटतं विचारली होती. ठीक आहे, तर आता बघा क्रॉपिंग पॅटर्न ही सगळ्यात महत्वाचं आहे. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, हे जर दोन कन्सेप्ट कळले ना तर त्यातलं आपल्याला क्लासिफिकेशन पण कळतं. तर आता क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे प्रपोर्शन ऑफ एरिया अंडर व्हेरियस क्रॉपच्या अंडर जो काही एरिया आहे आपला ऍट अ पॉइंट ऑफ टाइम. ओके, त्यावेळेला त्या प्रपोर्शन मध्ये किती एरिया होता कोणत्या पिकाखाली. आणि म्हणजे महत्वाचं जर बघितलं ना आपण फक्त इयरली सिक्वेन्स आणि स्पेशल अरेंजमेंट हे दोन शब्द ध्यानात ठेवा क्रॉपिंग पॅटर्न मध्ये. ओके, आणि फॅलो इन एन एरिया म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये की आपल्याकडे समजा 5 एकर किंवा 10 एकर जमीन आहे, 10 एकर जमिनीमध्ये आपण खरीप मध्ये दोन पिकं घेतले म्हणजे अर्ध्या 5 एकर वरती आपण मका घेतली, 5 एकर वरती आपण सोयाबीन घेतला. तर हे दोन पिकं म्हणजे हा काय झाला आपला क्रॉपिंग पॅटर्न. जसं बघा आपण टी शर्ट घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये पॅटर्न असतात म्हणजे तुम्हाला प्लेन पाहिजे, प्रिंटेड पाहिजे. किंवा मग आपण जर शर्ट घ्यायला गेलो तर त्याच्यामध्ये कसं असतं चेकचे शर्ट पाहिजे, प्लेन शर्ट पाहिजे की आपल्याला प्रिंटेड शर्ट पाहिजे. म्हणजे हे क्लासिफिकेशन यामध्ये तुम्हाला पॅटर्न कसा पाहिजे तसंच आपल्या शेतीवरती आपण जी काही पिकं घेतो एका सीजन मध्ये किंवा वर्षामध्ये तर ते असतो पॅटर्न. म्हणजे ध्यानात ठेवा तुम्हाला ते सांगितलं 10 एकर जमीन आहे त्याच्यामध्ये 5 एकर वरती आपण काय घेतलं मेज आणि 5 एकर वरती काय घेतलं सोयाबीन. हे झालं खरीप मध्ये. ओके, आणि असंच रब्बी मध्ये आपण परत काय केलं 10 एकर मधल्या 5 एकर वरती आपण हरभरा घेतला आणि 5 एकर गहू घेतला. हा झाला आपला क्रॉपिंग पॅटर्न. आणि जर उन्हाळ्यात आपल्याकडे पाणी नाहीये तर आपण त्या हंगामामध्ये कोणती पिकं न घेता फॅलो ठेवलं. ओके, किंवा मग आपल्याकडे पाणी असेल तर आपण मग काय झेड क्रॉप घेतो तर हा असतो क्रॉपिंग पॅटर्न. मग बघा आता क्रॉपिंग पॅटर्न मध्ये काय होतं खरीप आहे. आता खरीप मध्ये आपण कधी ग्रो करतो, जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस आपण ऑन सेट ऑफ मान्सूनला सोईंग करतो आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जी पिकं हार्वेस्ट करतो त्याला आपण खरीप क्रॉप म्हणतो. मग त्यामध्ये कोणते कोणते पॅडी असेल, मेज असेल, ज्वार असेल, बाजरा, तूर, मूग जेवढे काही खरीप पिकं आहे तर ते आपण ऑन सेट ऑफ मान्सूनला लावतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला हार्वेस्ट करतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. त्यानंतर रब्बी क्रॉप. आता रब्बी क्रॉप सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण खरीप क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर मशागत करतो जमिनीची आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण गहू असेल, हरभरा असेल याची सोईंग करतो आणि समर मध्ये त्याचं हार्वेस्टिंग करतो फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान. मग आता याच्यामध्ये व्हीट असेल, बार्ली असेल, त्यानंतर पी ग्राम म्हणजे गहू, हरभरा, त्यानंतर वाटाणा असेल, ही पिकं आपण रब्बी मध्ये घेत असतो.
त्या दोन पिकानंतर मेन असतं आपलं झेड क्रॉप, जे कृषी विस्तार अधिकाऱ्याला पण हा क्वेश्चन विचारला होता झेड क्रॉप म्हणजे काय, तर शॉर्ट सीझन ड्युरिंग द समर कधी लावतो आपण, झेड क्रॉप ध्यानात ठेवा महत्वाचं, झेड क्रॉप आपण फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये लावत असतो आणि हार्वेस्ट कधी करतो मग त्यानंतर 2 महिने, फेब्रुवारीत लावलं तर एप्रिल मे मध्ये, मार्च मध्ये लावलं तर मे मध्ये, म्हणजे असं 2 महिने. माझी पिकं कोणती, तर वॉटरमेलन असेल, मस्क मेलन असेल, कुकुंबर असेल, काकडी बघितले आपण, खरबूज किंवा कलिंगड असेल, मूग आणि उडीद हे पण झेड क्रॉप मध्ये येत असतात. म्हणजेच आतापर्यंत आपण काय बघितलं, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे आपण खरीप आपल्या जमिनीवरती खरीप मध्ये जी काही पिकांचं विभाजन केलं, माझ्याकडे जर 10 एकर जमीन आहे तर आपण त्यातलं 2.5 एकर चार पिकं घेतली हा पण पॅटर्न झाला, आणि 10 एकर आपण 2 पिकं घेतली किंवा 1 पीक घेतलं तरी पण तो क्रॉपिंग पॅटर्न झाला. आणि त्याच्यामध्ये प्रकार बघितलं तर आपण खरीप सीझन मधले बघितले, रब्बी सीझन मधले क्रॉप बघितले, आणि मेन आपल्यासाठी विचारलं तर झेड सीझन. ओके, झेड म्हणजे काय, शॉर्ट सीझन क्रॉप असतात जे आपण फेब्रुवारी मार्च मध्ये समर मध्ये लावत असतो आणि 1 ते 2 महिन्यामध्ये त्याला हार्वेस्टिंग करत असतो. मग अशी पिकं कोणती झेड क्रॉप विचारलं जाईल, एक्झाम्पल कोणते कोणते, तर कलिंगड, खरबूज, काकडी, तू मूग आणि उडीद ही पिकं कशामध्ये येतात, झेड क्रॉप मध्ये येतात. सगळ्यात महत्वाचं इंग्लिश मध्ये जर ध्यानात ठेवायचं म्हटलं आपल्याला तर फक्त इयरली सिक्वेन्स म्हणजे काय, वर्षभरामध्ये आपण कोणती पिकं घेतोय, खरीप झाल्यानंतर रब्बीला कोणती, रब्बी झाल्यानंतर झेडला कोणती, आणि स्पेशल अरेंजमेंट म्हणजे काय, स्पेस आपण 10 एकर मध्ये स्पेसचा कसा वापर केलाय. ओके, त्याला म्हटलं आता स्पेशल अरेंजमेंट. इयरली वर्षाचा कालानुक्रम कसा आहे तुमचा, त्यानंतर स्पेसचा त्या जागेचा वापर कसा केलाय, आणि तुम्ही फॅलो ठेवलंय का, म्हणजे जर पाणी नसेल तर फॅलो ठेवलंय, आणि जर पाणी असेल तर आपण तिसरा क्रॉप घेतो. हा झाला क्रॉपिंग पॅटर्न. ठीक आहे, आता फार्मिंग सिस्टीम. फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, शेती प्रणाली आपण म्हणतो. सिस्टीम हा खूप मोठा वर्ड आहे. ओके, सिस्टीम काय, खूप मोठा वर्ड आहे ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशनल सिस्टीम बघतो, म्हणजे शैक्षणिक जी व्यवस्था आहे किंवा प्रणाली ती अशी छोटी का, तर त्याच्यामध्ये सर्व जे काही कंपोनेंट ते डिपेंड आहे एकमेकावर, त्याच्या थ्रू आपण सिस्टीम तयार झालेली आहे. तसंच बघितलं पॉलिटिकल सिस्टीम असते, सिस्टीम मध्ये एक मंत्री येतो का फक्त, नाही तर सगळं काय मंत्रिमंडळ असेल किंवा खाल ग्रामपंचायत पासून तर वरती लोकसभा राज्यसभा हे सगळं पॉलिटिकल सिस्टीम मध्ये येत असतं. तशीच आपल्या एक शेतीची सिस्टीम असते. फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, तर इथं आपण अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन करत असतो, अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन करत असतो. पण कॉम्बिनेशन सिस्टीम म्हणजे तुम्हाला सांगितलं कंपोनेंटचं कॉम्बिनेशन असतं. मग कोणत्या कोणत्या कंपोनेंटचं कॉम्बिनेशन आहे, तर क्रॉपिंग सिस्टीम असेल, आपण पिकं लावली, लाईव्ह स्टॉक जनावरं पाळली किंवा मग कुक्कुटपालन केलं, मत्स्यपालन केलं, त्यानंतर बी कीपिंग केलं, मधमाशी पालन, त्यानंतर फॉरेस्ट्री असेल, आणि ह्या सगळ्याचा वापर आपण कशासाठी केलाय, शेतकऱ्याचा प्रॉफिट वाढवण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं फार्मिंग सिस्टीमचा मेन उद्देश काय, तर प्रॉफिट वाढवणं. काय असतंय, प्रॉफिट वाढवणं. सिस्टीम म्हणजे काय, आता मग फार्मिंग सिस्टीम मध्ये आपण काय करतो, सगळे कंपोनंट वापरतो का, वापरू शकतो. जर आपला प्रॉफिट वाढत असेल तर आपण सगळे कंपोनंट घेऊ शकतो. पण जर मला वाटलं माझ्याकडे मला लाईव्ह स्टॉक आणि क्रॉपिंग सिस्टीम याच्यातून चांगलं उत्पन्न मिळतं, म्हणजे मी पिकं ग्रो करतो, मका सोयाबीन सारखी पिकं घेतो आणि सोबत 4-6 गाई पण पाळतो, तर त्यातून उत्पन्न मिळतंय. एखाद्याला वाटलं हॉर्टिकल्चर करूया आपण आणि बी कीपिंग पण करूया, मधमाशी पालन प्लस फळबाग, त्यातून मला जास्त उत्पन्न मिळेल. म्हणजे ह्या 2 कंपोनंट मिळून त्यांनी एक सिस्टीम तयार केली आणि त्यातून तो उत्पन्न मिळवतोय. ओके, म्हणजे 2-3 कंपोनंट किंवा सगळ्या कंपोनंटचा एकत्र कॉम्बिनेशन करून उत्पन्न मिळवणं आणि शेतकऱ्याला फायदा होणं ही असती फार्मिंग सिस्टीम. आणि फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, डिपेंड असतात कंपोनंट. ओके, सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, तर अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन असतं. कोणत्या एंटरप्राइजेसचं, मग क्रॉपिंग सिस्टीम प्लस लाईव्ह स्टॉक घ्या किंवा बी कीपिंग असेल, फॉरेस्ट्री असेल आणि फिशरी असेल. ठीक आहे, इथपर्यंत कळालं वैभव सर? ठीक आहे, आता मिक्स फार्मिंग. खूप वेळ नाही घालवला पण कमी वेळामध्ये जास्त समजून घ्यायचं आपल्याला. आता पहिल्यावाने आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये नाही का, आपल्याला खूप समजून सांगितलं आणि वेळ घालवायचा आहे. कमी वेळात पटापट समजून घ्यायचं. ओके, कारण आपल्याकडे वेळ पण आता कमी, एक महिन्याचा असेल. ठीक आहे, तर आता मिक्स फार्मिंग बघा. मिक्स फार्मिंग काय सांगतं, फार्मिंग सिस्टीम आताच बघितलं होतं आपण, काय केलं तर कॉम्बिनेशन केलं पण प्रॉफिट वाढवण्यासाठी केलं. मग मिक्स फार्मिंग मध्ये आपण काय करत असतो, तर याच्या मिश्र शेती म्हणतात त्याला. मग याच्यामध्ये सिस्टीम ऑफ फार्मिंग, ओके, सिस्टीम ऑफ फार्मिंगचा हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, क्रॉप प्रोडक्शन घेतो किंवा लाईव्ह स्टॉक असेल, पोल्ट्री असेल, फिशरी असेल किंवा बी कीपिंग असते, या सगळ्याचा वापर काय काय करतो, नीड ऑफ फार्मर, म्हणजेच फार्मिंग सिस्टीम मध्ये आपण उत्पन्न वाढवत होतो शेतकऱ्याचं,
त्यानंतर मिक्स फार्मिंग मध्ये काय केलं जातं, त्या शेतकऱ्याचं मेन टार्गेट असतं मिक्स फार्मिंग मध्ये उदरनिर्वाह सबसिस्टन्स. हे प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारल्या वाटतं की मिक्स फार्मिंग मध्ये मेन एम काय असतं, तर सबसिस्टन्स म्हणजे उदरनिर्वाह. ती शेतकरी जो असणार आहे, शेतकरी असणार आहे, तर त्या शेतकऱ्याचं काय झालं पाहिजे, त्याची स्वतःची गरज भागली पाहिजे, मिक्स फार्मिंगचा उद्देश असतो. मग आता बघा इथं काय सांगितलं, आपण लेगुम क्रॉप घेतले, सिरियल क्रॉप घेतले म्हणजे मेज किंवा स्मॉल ग्रेन घेतले, याचं उत्पन्न घेतल्यानंतर आपण त्याचा वापर दाण्यांचं कुठं खाण्यासाठी करतो. त्यानंतर उरलेला चारा जो असेल म्हणजे स्ट्रॉबेरी असेल, तर हे आपण गायींना खाण्यासाठी देतो. गायांपासून जे काय मॅन्युअर असणार आहे, तर त्याचा परत शेतात टाकण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे हे सर्व काय डिपेंड आहे एकमेकावरती कंपोनंट, आणि याचा वापर कशासाठी केला जातो, उदरनिर्वाह म्हणजे शेतातल्या शेतामध्ये सगळे प्रॉडक्ट वापरले जातात, म्हणजे काही घरामध्ये, काही लाईव्ह स्टॉक साठी, परत लाईव्ह स्टॉक पासून येणारं दूध घरात वापरलं जातं, म्हणजे ही सगळी काही साखळी चेन. आणि याच्यातून काय होत असतो, शेतकऱ्याचा उदरनिर्वाह मेन टार्गेट म्हणजे इंडियन फार्मिंगचं जरी म्हटलं किंवा मिक्स फार्मिंगचं जरी म्हटलं, तर मेन काय असतंय आपला उदरनिर्वाह. आपण बघतो पहिलं आपली गरज भागवतो शेतकरी, आणि त्यानंतर उरलेला माल मार्केटमध्ये घेऊन जातो. म्हणजेच मिक्स फार्मिंग म्हणजे काय, तर इथं आपण एक सिस्टीम ऑफ फार्मिंगचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये क्रॉपिंग, लाईव्ह स्टॉक किंवा मग बी किपिंग हे सगळं एकत्र करून काय करत असतो, उदरनिर्वाह पहिला मेन भागवत असतो आपण. ठीक आहे. आता क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, तर पीक फेरबदल. आपण बघतो जेव्हा आपण एखादा, आता आपल्याच लेक्चरचा भाग घ्या, तुम्हाला दरवेळेस जर फक्त एन्टो एन्टो एन्टोमॉलॉजीचे किंवा कीटकशास्त्राचे लेक्चर घेतले, तर त्यावेळेस तुम्ही बोर होणार किंवा तुम्हाला ते लेक्चर पाहूशी पण वाटणार नाही, कारण का कंटिन्यू तेच तेच वाचल्यामुळं किंवा कंटिन्यू तेच तेच लेक्चर बघितल्यामुळं बोर होतं. तर त्यावेळेस आपण काय करतो, शेड्यूल असतं की ज्यामध्ये प्रत्येक वेळेस टर्न वाईज करतो आपण. म्हणजे आता कॉलेजमध्ये पण बघितलं आपण, सकाळी एन्टो, पॅथो, नंतर अॅग्रो किंवा मग सॉइल, असे वेगवेगळे आपले अर्धा पाऊन तासाचे लेक्चर असायचे. ठीक आहे. याच्यातून काय होतं, आपली जे काय आपण वाचतोय ओके, तर त्याची इफिशियन्सी चांगली राहते किंवा बोर होत नाही. तसंच जमिनीचं आहे, जर जमिनीमध्ये आपण ऊस असेल आणि तो चार चार पाच पाच वर्ष कंटिन्यू तेच पीक घेतलं, तर काय होणार आहे, सॉल्टीनेस वाढणार आहे पाणी जास्त दिल्यामुळं. त्यानंतर जे उत्पन्न आपलं उत्पादन 60 ते 70-80 टनापर्यंत निघत होतं, ते 50-40 टन उत्पादन निघणार आहे. मग ह्यासाठी आपल्याला आपलं उत्पादन मेंटेन ठेवण्यासाठी आपण क्रॉप रोटेशन घेणं गरजेचं आहे. मग क्रॉप रोटेशन मध्ये काय करतो आपण, ग्रोईंग ऑफ डिफरंट क्रॉप इन अ सक्सेशन. ओके, म्हणजे आता खरीप मध्ये एक क्रॉप लावलं सिरियल, त्यानंतर लेगुम क्रॉप घेतो आपण रब्बी मध्ये ओके, आणि त्यानंतर परत समर मध्ये दुसरं क्रॉप, म्हणजे सिरियल लेगुमचं रोटेशन राहतं इथं. एकाच पीस ऑफ लँड वरती स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये जे काही रोटेशन घेतो आपण, डिफरंट क्रॉप ग्रो करतो, त्याला क्रॉप रोटेशन म्हणतात. आता क्रॉप रोटेशनचं जे काय एम आहे मेन, ते काय, मॅक्झिमम प्रॉफिट तर मिळवायचं आहे आपल्याला विदाउट इम्पेअरिंग सॉइल फर्टिलिटी. म्हणून तर आपण सिरियल आफ्टर लेगुम किंवा लेगुम नंतर सिरियल लावत असतो. का, तर आपली जी जमिनीची सॉइलची उत्पादकता आहे ती कमी झाली नाही पाहिजे, त्यासाठी क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, लँड फिक्स असते इथं बट क्रॉप रोटेटेड असते. जमीन 30-30 फक्त आपण त्याच्यावरती क्रॉप वेगळं घेतो, याला म्हणतात क्रॉप रोटेशन. आणि झूम कल्टिवेशन मध्ये काय असतं, झूम शेती बघितली असेल तुम्हाला, त्यावरती प्रश्न पण विचारला जाईल. झूम शेतीमध्ये काय असतं, जमीन 30-30 असते ओके, नाही जमीन चेंज करतो पण क्रॉप तेच राहतं. म्हणजे या पीस ऑफ लँड आहे ओके फॉरेस्ट मधला, तिथं आपण जाळतो, तिथं आपण राईस ग्रो करत होतो ओके, 5-10 वर्ष केलं झूम शेती, 2-3 वर्ष चालते आता सध्या. तर तिथं राईस आपण ग्रो करतो, त्यानंतर तिथं ली फर्टिलिटी कमी झाल्यानंतर परत शिफ्ट होतो फॉरेस्ट मध्ये दुसऱ्या, तिथं झाड तोडतो आणि परत राईसच ग्रो करतो. म्हणजे बघा, लँड चेंज झाली पण क्रॉप फिक्स होतं, त्याला काय म्हणतात, झूम फार्मिंग ओके किंवा झूम कल्टिवेशन. पण क्रॉप रोटेशन म्हणजे काय, लँड फिक्स आहे एकच जमिनीचा, आपली शेत आपल्या शेतावरती आपण काय करतो, शेत आपलंच आहे ओके, ते फिक्स आहे, पण त्याच्यावरतीच आपण काय करतो, क्रॉप रोटेशन करतो. मग आफ्टर कल्टिवेशन ऑफ सिरियल शुड बी टेकन, पल्स क्रॉप घ्यायचं नेक्स्ट इयरला किंवा नेक्स्ट सीझनला. मग आता यांनी काय होणार आहे, तर पहिली गोष्ट सॉइल फर्टिलिटी वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे आपण जर लेगुम क्रॉप घेतले तर ते नायट्रोजन फिक्स करतात, त्यामुळे जमिनीतली नायट्रोजनचं काय होतं, इन्क्रीज होतं तिथं न्यूट्रिएंट कंटेंट. त्यानंतर सॉइल इरोजन चेक होतं, कारण सिरियल सिरियल कंटिन्यू आपण घेतल्यामुळे काय होतं, तर पहिली गोष्ट न्यूट्रिएंटचा लॉस होतो किंवा न्यूट्रिएंट अवेलेबल होत नाही, दुसरी गोष्ट पाणी जमिनीमधून पाणी निघून जातं ओके, त्यामुळे सॉइल पण इरोजन होत असतं. पण कडधान्य घेतल्यामुळे ते काय करतात, स्मॉदर क्रॉपचं काम करत असतात. स्मॉदर म्हणजे काय, झाकून ठेवतात जमिनीला, त्यामुळे तिथली सॉइलचं जे काही इरोजन आहे ते होत नाही, आणि सॉइल मॉइस्चरला पण कंजर्व करतात ओके, कारण सिरियल आफ्टर पल्सेस घेतल्यामुळे सॉइल मॉइस्चर पण कंजर्व होतं. मग आपण क्रॉप रोटेशन मध्ये काय बघितलं, लँड फिक्स आहे
क्रॉप रोटेट करतोय आपण, दुसरं क्रॉप घेतोय, ठीक आहे. त्यानंतर काय बघितलं आपण इथं, मेन एम काय, प्रॉफिट मिळवायचा पण विदाउट इम्पेअरिंग सॉइल फर्टिलिटी. आणि याच्यामुळे फायदे काय झाले, जमिनीची उत्पादकता वाढली, इरोजन कमी झालं आणि मॉइश्चर जे काही जमिनीमध्ये ओलावा आहे तो पण टिकून राहिला. मग आता इथे बघा, खरीपला मका घेतली, त्यानंतर आपण लेगुम क्रॉप घेतलं कोणतं पण, हरभरा घेतला समजा रब्बी मध्ये, किंवा आपण खरीप मध्ये मका घेतली, रब्बी मध्ये गहू घेतला, आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी असेल त्यावेळेस तूर मूग उडीद घेतलं, तूर नाही मूग आणि उडीद सारखे पिकं घेतले, तर याने काय होणार आहे, क्रॉप रोटेशन राहणार आहे आपलं, ओके. आणि पल्स घेतल्यामुळे वर्षभरात एक तरी पल्स क्रॉप घेतल्यामुळे आपली सॉइल फर्टिलिटी टिकून राहणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्रॉपिंग सिस्टीम चालू करायच्या अगोदर फक्त एकदा आपण आतापर्यंत झालेलं ओव्हरलुक करूया, म्हणजे इथपर्यंत तुमचं क्लिअर होईल. क्रॉपिंग पॅटर्न मध्ये काय बघितलं होतं आपण, एक जमिनीचा तुकडा त्यावरती किंवा आपल्या शेतीवरती आपण जी काही पिकं विभागतो, खरीप मध्ये वेगळी, रब्बी मध्ये वेगळी किंवा समर मध्ये वेगळी, हा झाला आपला क्रॉपिंग पॅटर्न. डायरेक्ट म्हणजे काय, इयरली सिक्वेन्स असतो, वर्षानुवर्ष कालानुक्रम वर्षभरातला तो, आणि तिथं आपण त्या जागेचा वापर कसा केला किंवा जमीन पडीक ठेवली का, या सगळ्या गोष्टींचा वर्षभराचा जो काही दैनंदिन कार्यक्रम असतो ज्या आपण शेतीवर राबवलाय त्याला म्हणतात क्रॉपिंग पॅटर्न. फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय, इथं कॉम्बिनेशन करत असतो आपण, ओके. जे काही कंपोनेंट आहे, क्रॉपिंग सिस्टीम असेल, लाईव्ह स्टॉक असेल, यांचं कॉम्बिनेशन करायचं, पण कशासाठी, प्रॉफिट वाढवण्यासाठी. फार्मिंग सिस्टीमचा उद्देश आहे प्रॉफिट वाढवणं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं. त्यानंतर मिक्स फार्मिंग, मिक्स फार्मिंग मध्ये काय केलं होतं आपण, इथं सिस्टीम ऑफ फार्मिंग आहेत ही, ओके. याच्यामध्ये पण आपण कंपोनंट एकत्रच केले, पण सगळ्या कंपोनंटचा वापर आपण करून काय केलं, उदरनिर्वाहाची शेती किंवा सबसिस्टन्स, ओके, आपल्या शेतकऱ्याची गरज भागवण्यापुरतं पिकवलंय. त्यानंतर पुढचं क्रॉप रोटेशन, क्रॉप रोटेशन मध्ये काय केलं, लँड फिक्स होती, क्रॉप रोटेट केलं, त्यामुळे जमिनीची उत्पादकता टिकून राहिली. मग याच्यामध्ये आपण काय करतो, खरीप खरीप मध्ये जर सिरियल लावलं तर लेगम क्रॉप लावतो रब्बी मध्ये, किंवा वर्षभरात एकदा तरी सिरियल नंतर आपण लेगम क्रॉपचं रोटेशन घेत असतो. आता क्रॉपिंग सिस्टीम, तुम्हाला सांगितलं सिस्टीम वर्ड आहे ना, हा पॅटर्न पेक्षा खूप मोठा आहे. पॅटर्न म्हणजे फक्त आपल्या शेतावरती आपण जी काय पिकं घेणार तो झाला पॅटर्न, पण सिस्टीम म्हणजे काय, हा रिप्रेझेंट करतो कशाला, क्रॉपिंग पॅटर्नला पण, ओके. जमिनी आपल्या शेतावरती आपण जो काही क्रॉपिंग पॅटर्न राबवणार तो, प्लस त्याच्यावरती ज्या काही इंटरॅक्शन होणार आहे विथ कशाबरोबर, फार्म रिसोर्सेस. मग सगळं सोपं ध्यानात ठेवायचं म्हटलं तर क्रॉपिंग पॅटर्न प्लस मॅनेजमेंट, ओके, क्रॉपिंग पॅटर्न प्लस मॅनेजमेंट हे ध्यानात ठेवा. हे बघ, क्रॉपिंग पॅटर्न प्लस मॅनेजमेंट किंवा क्रॉपिंग पॅटर्न प्लस रिसोर्सेस, याला काय म्हणतो आपण, क्रॉपिंग सिस्टीम. डायरेक्ट पॅटर्न तर होताच, आपण खरीप मध्ये काय कोणती पिकं घेतली किंवा रब्बी मध्ये कोणती घेतली किंवा जी काही जमीन होती त्याच्यामध्ये डिवायडेशन कसं केलं, हे झालं पॅटर्न. पण आपल्याकडे रिसोर्सेस कोणते, जर आपल्याकडे पाणी, लेबर, ओके, पाणी असेल, लेबर असेल, यांची अवेलेबिलिटी कशी, त्यानुसार जी काही पिकं घेणार किंवा त्यांचं मॅनेजमेंट करणार, ती झाली सिस्टीम. सिस्टीम हा काय मोठा वर्ड आहे, त्याचाच प्रकार येतो त्याच्यामध्ये पॅटर्न, ठीक आहे. मग आता मॅनेजमेंट म्हणजे काय, हेच लँड लेबरचं जे काय आपण मॅनेजमेंट करून ती पिकं घेणार किंवा त्यांचं व्यवस्थापन करणार, याला म्हटलं जातं क्रॉपिंग सिस्टीम किंवा शेती प्रणाली. हा, मग आता याच्यामध्ये काय, टाइप ऑफ मोनोक्रॉपिंग, टाइप ऑफ क्रॉपिंग सिस्टीम मध्ये पहिले तुम्हाला सांगितलं क्रॉपिंग घ्यायचं आहे आपल्याला, क्रॉप पिक घ्यायची जमिनीवरती, पण त्याच्यावरती रिसोर्सेस कसे अवेलेबल आहे त्यावरती डिपेंड आहे. आता आपल्याकडे फक्त खरीप मध्ये पाणी, तर आपण त्यावेळेस मोनोक्रॉपिंग घेतो, किंवा पाणी आहे पण आपल्याला एकच पीक लावायचं पूर्ण शेतीवर, त्याला म्हणतात मोनोक्रॉपिंग. म्हणजे काय, ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन अ पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर, ओके. म्हणजे वर्षभर तेच ते, तुम्ही बघितलं कोकण भागामध्ये आपण काय करतोय, राईस कंटिन्यू वर्षानुवर्ष तिथं पीक कोणतंय, राईस. एकदा राईस घेतलं परत फॅलोरा, आता पुढच्या वर्षी परत राईस घेतो, म्हणजे राईस घेतल्यानंतर जमीन पडीक ठेवतो, पुढच्या वर्षी परत राईस घेणं, परत राईस घेणं कंटिन्यू. किंवा ऊसाची शेती, वर्षानुवर्ष पाणी अवेलेबिलिटी असल्यामुळं आपण ज्या नदीकाठचा पट्टा आहे किंवा जिथं ऊस चांगला येतो तिथं आपण वर्षानुवर्ष काय करतो, जरी जमीन नापीक झाली तरी पण आपण तिथं ऊसाचं उत्पादन घेतो, त्याला म्हटलं जातं मोनोक्रॉपिंग. मग आता एक पीक घेतल्यामुळं त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी किंवा पीक सघनता किती असणार आहे, 100%. सगळ्यात महत्वाचं आहे, विचारलेलं पण क्वेश्चन आहे कृषी सेवकसाठी, ओके. मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले असतील त्यात विचारले,
पीक सघनता किंवा क्रॉपिंग इंटेन्सिटी मोनोक्रॉपिंग मध्ये किती असते तर ती 100% असते. का? कारण वर्षभरामध्ये आपण फक्त एकच पीक घेतलेलं आहे, त्यामुळे त्याची पीक सघनता किंवा क्रॉपिंग इंटेन्सिटी किती झाली 100. मग आता पीक सघनता काढायची कशी, आपल्याला खूप डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही ते, पण थोडी तरी माहिती असावं किंवा क्वेश्चन विचारला की वर्षभरात जर एक पीक घेतलं जमिनीमध्ये तर त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती असेल असा क्वेश्चन आला तर आपल्याला काढता आलं पाहिजे. किंवा दोन पीक घेतली त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, ग्रॉस क्रॉप एरिया अपॉन नेट क्रॉप एरिया इंटू 100. आता मग आपल्याकडे जर एक एकर जमीन आहे, बरोबर आहे, म्हणजे नेट क्रॉप एरिया किती आपला एक, ग्रॉस क्रॉप एरिया वर्षभरामध्ये एकच पीक घेतलं तर त्यावेळेस ते काय आलं, ग्रॉस क्रॉप एरिया हा एकच झाला. ओके, आणि त्याला 100 ने काय करायचं, गुणाकार. मग आता इथे बघा, एक ना एक गेला म्हणजे किती टक्के झालं, क्रॉपिंग इंटेन्सिटी मोनोक्रॉपिंगची 100%. आता दोन दोन पिकं घेतले आपण वर्षभरात समजा, म्हणजे ग्रॉस क्रॉप एरिया किती झाला, दोन. कारण वर्षभरात दोन पिकं घेतले, ते नेट क्रॉप एरिया किती आपला एक एकरच आहे आपल्याकडे. पण त्या एक एकर आपण खरीपला एक एकर घेतलं, रब्बीला तर एक एकर घेतलं, म्हणजे दोन झाले ग्रॉस क्रॉप एरिया आणि इंटू त्याला 100. मग आता इथं एक दोन, ओके, तर ह्यावेळेस क्रॉपिंग इंटेन्सिटी 100 × 2 किती झाली, 200%. म्हणजे जरा वर्षभरात एक पीक घेतलं तर त्याची इंटेन्सिटी 100%, दोन वेळा घेतलं खरीप मध्ये पण पीक घेतलं रब्बीत घेतलं 200%. आणि जर 3 एकरवर जर 1 एकरवरच आहे पण 3 हंगामात घेतलं, आपण खरीपला पण घेतलं रब्बीला पण घेतलं समरला उन्हाळी पिकं पण घेतले, तर त्यावेळेस त्याची इंटेन्सिटी असते 300%. ठीक आहे, हे थोडंफार माहीत असावं म्हणून त्यासाठी घेतलं आपण. त्यानंतर आता पुढचा मल्टिपल क्रॉपिंग मोनोक्रॉपिंग, पाण्याची अवेलेबिलिटी कमी होती किंवा ते पीक तिथं चांगलं येतं म्हणून आपण तिथं मोनोक्रॉपिंग किंवा ज्याला आपण एक पीक पद्धत म्हणतो. त्यानंतर पुढचे आता मल्टिपल क्रॉपिंग बहुपीक पद्धत मध्ये काय, आता ग्रोइंग ऑफ टू ऑर मोर क्रॉप हे सगळ्यात महत्वाचं आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त क्रॉप आपण सेम पीस, ओके, एका जमिनीवरती किंवा एक ठरलेल्या पीस वरती आपण काय करतोय, दोन पेक्षा जास्त पीक घेतोय, त्याला म्हटलं जातं एका कॅलेंडर इयर. म्हणजे काय, वन कॅलेंडर इयर म्हणजे वन इयर पूर्ण. तर त्याच्यामध्ये आपण कोणती कोणती पिकं घेतली एका पीस ऑफ लँडला, त्याला म्हटलं जातं मल्टिपल क्रॉपिंग. ओके, मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय, खरीप मध्ये आपण मका घेतली, रब्बी मध्ये ग्राम घेतला आणि समर मध्ये मूग किंवा उडीद सारखी पिकं घेतली, याला म्हटलं जातं मल्टिपल क्रॉपिंग. ओके, मग आता इथं फोटो जर टाकलाय तो मल्टिपल क्रॉपिंग मध्ये येतो का, तर हा इंटरक्रॉपिंगचा, मल्टिपल क्रॉपिंग मध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये येतो. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिकं एकाच टायमिंगला, ओके, म्हणजे एका टायमिंगला एका पीस ऑफ लँड वरती जे लावतो त्याला इंटरक्रॉप म्हणतो. आता ते पुढे बघूया आपण इंटरक्रॉप म्हणजे काय. मग आता पहिलं मल्टिपल क्रॉपिंग मध्ये पहिलं काय येतं, सिक्वेन्स क्रॉपिंग. मोनोक्रॉपिंग झालं म्हणजे फक्त एका पीस वरती आपण एकदाच पीक लावत होतो. त्यानंतर दुसरं बघितलं आपण मल्टिपल क्रॉपिंग, दोन पेक्षा जास्त पिकं आपण जर लावले, ओके, एका पीस ऑफ लँड वरती ज्याला म्हणतात मल्टिपल क्रॉपिंग. आणि सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिकं सिक्वेन्स मध्ये लावतोय. सिक्वेन्स मध्ये म्हणजे काय, खरीप रब्बी समर, ओके, याला सिक्वेन्स म्हटलं जातं. इन अ सक्सेशन, ओके, ऑन द सेम फील्ड इन अ इयर इज कॉल्ड सिक्वेन्स क्रॉपिंग. सिक्वेन्सला नॉन ओव्हरलॅपिंग म्हणतात. का बरं, कारण आपण एक पीक हार्वेस्ट केल्यानंतर मशागत करतो, मग दुसरं पीक लावतो रब्बीतला, परत हार्वेस्टिंग करून मशागत करतो आणि नंतर आपण काय करतो समर मधलं क्रॉप लावतो. त्यामुळे त्याला म्हणतात नॉन ओव्हरलॅपिंग. एकमेकावरती ओव्हरलॅप झाले का, नाही. मग बघा, आता पहिलं आपण खरीप मध्ये काय केलं, फॅलो ठेवून राईस लावला, त्यानंतर परत व्हीट लावला. हा एक झाला आपला सिक्वेन्स क्रॉपिंगचा प्रकार. जर एखाद्या वेळेस आपण राईस लावतो त्यानंतर नंतर व्हीट घेतो, म्हणजे भात लावल्यानंतर गहू लावतो, गव्हानंतर उन्हाळ्यामध्ये मूग लावतो, ठीक आहे. त्यानंतर मेज लावतो, मका लावतो खरीप मध्ये, व्हीट किंवा गहू लावतो आपण रब्बी मध्ये आणि त्यानंतर मूग बिन लावतो समर मध्ये. म्हणजे पण एक पूर्ण कालावधी कंप्लीट झाल्यानंतर दुसरं पीक लावतो, परत दुसऱ्याचं पूर्ण कालावधी कंप्लीट झाल्यानंतर मग तिसरं लावतो, याला म्हटलं जातं सिक्वेन्स क्रॉपिंग. क्रमवार पीक म्हणजे काय, एक हार्वेस्ट झाल्यानंतर दुसरं पीक लावणे म्हणजे सिक्वेन्स क्रॉपिंग. डायग्राम मधून सगळं क्लिअर झालं असेल. सिक्वेन्स म्हणजे काय, राईस नंतर पीक किंवा राईस नंतर पीक, मग त्यानंतर मूग बीन. इथपर्यंत समजलंय का? येस करा, एकदा समजलं असेल तर पुढे जायला. म्हणजे त्यानंतर पुढचं बघा, आता रिले क्रॉपिंग ज्याला काय म्हणतात, अखंड किंवा जोड पीक. ओके, तर रिले क्रॉपिंग म्हणजे ध्यानात ठेवायचं, इट रिफर्स टू प्लांटिंग ऑफ
सबसिडिंग क्रॉप, दोन शब्द आहे, अवघड शब्द दिलेत. सबसिडिंग क्रॉप म्हणजे काय? नंतर जे पीक लावणार आहे, ओके, बिफोर हार्वेस्टिंग द प्रिसिडिंग क्रॉप. मागचं जे पीक आहे ते हार्वेस्टिंग करायच्या अगोदर दुसरं क्रॉप आपण प्लांटिंग करतो, त्याला म्हणतात रिले क्रॉपिंग. मग रिले क्रॉपिंगला काय म्हटलं जातं? ओव्हरलॅप. का बरं? बघा आता इथे गहू हार्वेस्टिंगला आलेला आहे, ओके, त्याच्याच अगोदर आपण 10-15 दिवस अगोदर काय केलं, त्याच्यामध्ये मूग उडीद सारखी पिकं लावली, ओके, त्याला म्हटलं जातं रिले क्रॉपिंग. कारण याचा कालावधी, पहिल्या पिकाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच आपण दुसरं पीक त्याच्यामध्ये पेरणी करतो किंवा सोईंग करतो, त्याला म्हटलं जातं रिले क्रॉपिंग. मग रिले क्रॉपिंगलाच काय म्हणतात? ओव्हरलॅप. कारण का? याचा कालावधी पूर्ण होण्याच्या आताच आपण दुसरं पीक लावलंय त्यामध्ये. मग पैरा, बिहार आणि वेस्ट बंगालमध्ये त्याला काय म्हणतात? या शेतीला, रिले क्रॉपिंगला काय म्हणतात? पैरा, बिहार आणि वेस्ट बंगालमध्ये. आणि उत्तरा म्हणतात एमपी मध्ये. पैरा कुठे? बिहार, वेस्ट बंगाल. आणि उत्तरा कुठे? एमपी मध्ये. मग एक रिले क्रॉपिंग म्हणजे काय? सगळ्यात सोपं, ओके. आता ह्या पिक्चर मधून तुमचं सगळं क्लिअर झालं असेल की गहू हार्वेस्टिंगला आलाय, त्याच्याच अगोदर 5-10 दिवस आपण काय करतो? दुसरं पीक लावतो. आणि ते पीक ग्रो, हे हार्वेस्टिंगला इस्तो, याची जर्मिनेशन झालेलं असतं किंवा थोडीशी वाढ होते, यालाच म्हणतात रिले क्रॉपिंग. आता जर गहू हार्वेस्ट झाल्यानंतर, मशागत केल्यानंतर जर आपण दुसरं पीक लावलं असतं, याला म्हटलं असतं सिक्वेन्स क्रॉपिंग. ठीक आहे. आता रटून क्रॉपिंग, हे सगळ्यांना माहिती आहे. रटून क्रॉपिंग म्हणजे काय? तर खोडवा म्हणतो आपण त्याला. आता रटूनिंगचा फायदा काय? तर कमी वेळात दुसरं पीक येतं, आणि जो काय आपल्याला कल्टिव्हेशन साठी खर्च लागणार होता किंवा 2-3 महिने जो जर्मिनेशन साठी वेळ लागतो त्याच्या वाढीसाठी, तर तो कमी होतो खोडवा घेतल्यानंतर. मग रटून क्रॉपिंग म्हणजे काय? रेजिंग अ क्रॉप विथ रिग्रोथ करतो आपण, डबल पुन्हा त्याची काय करतो? वाढ करतो. कशापासून? रूट पासून किंवा त्याच्या स्टॉक पासून, खोडांपासून. मग असं कोणत्या पिकांमध्ये रटूनिंग करतो? रटूनिंगचे एक्झाम्पल विचार, कोणत्या कोणत्या पिकात केलं जातं? पहिली गोष्ट शुगर केन, सगळ्यांना माहिती. हे बघा, ऊसामध्ये आपण काय करत असतो? खोड एकदा पीक गेल्यानंतर, पहिला ऊस गेल्यानंतर काय करतो आपण? पूर्णपणे पाचट जाळतो. पण पाचट जाळणं चुकीचं आहे, ओके. आपण ऍग्रिकॉस म्हणून सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपल्या घरी तरी की पाचट कुजवलं पाहिजे. मग पाचट कुजवल्यानंतर आपण काय करतो त्याच्यामध्ये? ओके, इथे रिग्रोथ करत असतो, पाणी देऊन परत सरी बिरी फोडून आपण त्याची रिग्रोथ करतो, याला म्हणतात खोडवा. आणि रिकमेंडेशन किती, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऊसामध्ये आर्थिक दृष्ट्या जे काय आपण हार्वेस्ट खोडवा घेतला पाहिजे तो एकदा घेतला पाहिजे, कारण त्यामध्ये उत्पादन भेटतं पहिल्या वेळेस. दुसऱ्या वेळेस खोडवा घेतला तर कमी उत्पादन भेटत असतं. त्यामुळे खोडवा किती वेळा घ्यायचा? एकदा. मग असं ऊसामध्ये खोडवा घेतो, त्यानंतर केळीमध्ये, केळीमध्ये एकदा, एका खोडाला एकदाच पूर्णपणे गड लागतो. तो गड हार्वेस्ट केल्यानंतर ते खोड काढून टाकलं जातं, आणि त्याच्या शेजारी जे काय पिल्ला असेल, तर तो पिल्लाला आपण त्याला सकर म्हणतो, त्याला मोठं केलं जातं, आणि त्याच्यापासून परत वाढ होऊन दुसरं पीक घेतलं जातं. म्हणजे केळीमध्ये पण एकदा किंवा दोनदा खोडवा घेतला जातो. किंवा ज्वारी बघितला असेल, ज्वारी कट केल्यानंतर परत रिग्रोथ केली जाते, त्याच्यापासून परत रब्बीला चांगलं उत्पादन भेटतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? रटूनिंग बघितले आपण. आता काय बघायचं? इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक, बरोबर. आंतरपिकाचा फायदा काय तर तो बघूया आपण. त्याच्या अगोदर इंटरक्रॉपिंग म्हणजे टू ऑर मोर क्रॉप ग्रो करायचे सायमल्टेनियसली, एकाच वेळेस ग्रो करतोय, हे महत्वाचं आहे. ऑन द सेम फील्ड, ओके, एकाच फील्डवरती आपण 2 पेक्षा जास्त पिकं जर ग्रो केली त्याला म्हणतात इंटरक्रॉपिंग. मग प्लांट पॉप्युलेशन किंवा झाडांच्या संख्येनुसार त्याचे प्रकार पडतात. मग इट इज डिवायडेड ऑन ऍडिटिव्ह सिरीज आणि रिप्लेसमेंट सिरीज. पण पहिली गोष्ट, आंतरपिकाचे फायदे काय? तर आंतरपीक घेतल्यामुळे काय होतं? आपलं जरी मेन पीक म्हणजे आता आपण कोकोनट आहे, कोकोनटला एखाद्या वर्षी नारळ नाही लागले, तर त्यावेळेस आपण झेंडू पासून किंवा कोणतेही पीक, म्हणजे आपण फळबागांमध्ये झेंडू लावतो, किंवा मग तूर असेल तर तुरीच्या मध्ये ज्वारी लावत असतो, किंवा व्हीट प्लस मस्टर्ड ही इंटरक्रॉपिंग करत असतो. म्हणजे एक पीक जरी गेलं तरी दुसरं पीक आपल्याला काय करतं? पैसे मिळवून देत असतं. त्यानंतर फळबागांमध्ये जे इंटरक्रॉप लावतो त्यातून निमॅटोड क्लिअर होत असतो, किंवा आणखी दुसरं आपण कापूस प्लस तूर पण लावत असतो. म्हणजे कापसाचं उत्पादन नाही भेटलं तर तुरीपासून भेटतं. भरपूर प्रकार आहे आंतरमाशा इंटरक्रॉपिंग मध्ये. खूप सारे क्रॉप लावू शकतो आपण कॉम्बिनेशन मध्ये. पण मग याच्यामध्ये ऍडिटिव्ह सिरीज आणि रिप्लेसमेंट सिरीज, अधिकची मालिका आणि दुसरी बदली मालिका. इंटरक्रॉपिंग मध्ये ध्यानात ठेवायचं, मेन क्रॉप ही बरोबर लावत असतो आणि त्याच्यामधल्या जागेचा वापर करण्यासाठी आपण दुसरं पीक लावतो, त्याला इंटरक्रॉप म्हणतात. ठीक आहे. मग आता क्वेश्चन काय? इन रिप्लेसमेंट सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज बोथ द क्रॉप, ओके, किंवा बदली मालिकेत दोन्ही पिकांना काय म्हणतात? ध्यानात, बदली मालिकेत दोन्ही पिकांना काय म्हणतात? किंवा रिप्लेसमेंट सिरीज मध्ये जे दोन पिकं लावतो त्यांना काय म्हटलं जातं? बेस क्रॉप म्हणतात, कंपोनंट क्रॉप म्हणतात,
की सोल क्रॉप म्हणतात, इंटर क्रॉप म्हणतात. आता इंटर क्रॉप मध्ये आपण बघतोय ना, मग याच्यामध्ये काय म्हणतात, कंपोनंट क्रॉप म्हणतात की सोल क्रॉप म्हणतात की बेस क्रॉप म्हणतात. तर आता हे आपण बघूया पुढे. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे? ठीक आहे, बेस क्रॉप, आधारभूत पीक म्हणत असतो आपण याला. काय म्हणतो? बेस क्रॉप, सॉरी, याला आपण कंपोनंट क्रॉप म्हणतो. रिप्लेसमेंट सिरीज मध्ये जे दोन्ही पिक असतात त्याला रिप्लेसमेंट म्हणतो. ते कसे ते बघूया आपण. आता दोन मालिका आहे, ऍडिटिव्ह सिरीज, रिप्लेसमेंट सिरीज. ओके, तर ऍडिटिव्ह सिरीज मध्ये काय करतो आपण, 100% रिकमेंडेड पॉप्युलेशन मध्ये मेन क्रॉप लावत असतो. जे आता तुम्ही मागे मागच्या पिक्चर मध्ये बघितलं नारळ आहे, तर नारळ पूर्णपणे 100% पॉप्युलेशन मध्ये लावत असतो आणि त्यालाच आपण म्हणतो बेस क्रॉप. काय म्हणतो? बेस क्रॉप किंवा मेन क्रॉप, मुख्य पीक म्हटलं जातं. आणि जे दुसरं क्रॉप असतं, जे इंटर क्रॉप आपण त्यात इंट्रोड्यूस केलेलं आहे इन टू द बेस क्रॉप बाय ऍडजस्टिंग ऑर चेंजिंग क्रॉप ज्योमेट्री. म्हणजे ध्यानात ठेवा, आपण आता मागाशी पिक्चर मध्ये जे बघितलं हे बघा, इंटरक्रॉपिंग मध्ये काय केलं, नारळाची 100% प्लांट पॉप्युलेशन मेंटेन केली. पण जो काही झेंडू आपण लावत असतो तर तो काय केलेला आहे, उरलेली जागा जी आहे नारळ सोडून तर ती लावलेली. त्यामुळे साहजिकच झेंडूची जी काय प्लांट पॉप्युलेशन किंवा संख्या आहे वनस्पतींची, झाडांची, तर ती नक्कीच कमी झालेली असणार आहे. कारण ह्या ज्या कोकोनटच्या प्लांट पाशी तिथे आपल्याला लावता येत नाही. किंवा तुम्हाला दुसरं जर उदाहरण द्यायचं म्हटलं, आपण मग ऊस लावतो, ऊसामध्ये काय करत असतो आपण, 3x3 याच्यावरती आपण किंवा 4x4 फुटावरती ऊस लावला, त्याच्यामध्ये आपण काय करतो, इथं दोन लाईन पोटॅटो किंवा मग ओनियन यासारखी पिकं लावत असतो. ओके, पोटॅटो असेल, ओनियन असेल किंवा मग कॅबेज असेल. ओके, म्हणजे बटाटा, कांदा किंवा कोबी सारखी पिकं ऊसामध्ये आपण लावतो. पण ऊस काय, 100% 3x3 किंवा 4x4 वरच लावलेला आहे आपण, याची कुठेही संख्या कमी झालेली नाही. मग याला काय म्हटलं आपण, मेन क्रॉपला बेस क्रॉप. ध्यानात ठेवा, याला काय म्हणायचं, बेस क्रॉप. आणि जे मध्ये राहिलेले दोन, आपण ज्या मधल्या जागेचा वापर करून जे काय कांदा बटाटा सारखी पिकं लावलेली, पण यांची संख्या काय आहे त्यापेक्षा कमी लागली, कारण ऊसाची एक सरी त्याच्यामध्ये. त्यामुळे याला म्हणतात इंटर क्रॉप. ठीक आहे, मग आता दुसरं बघूया आपण, रिप्लेसमेंट सिरीज. रिप्लेसमेंट सिरीज मध्ये काय केलं, बोथ क्रॉप ही कंपोनंट क्रॉप असतात. का बरं, बाय सॅक्रिफायसिंग सर्टन प्रोपोर्शन ऑफ पॉप्युलेशन ऑफ वन कंपोनंट इंट्रोड्यूस इन टू द सेकंड. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण, बेस क्रॉप मध्ये किंवा ऍडिटिव्ह सिरीज मध्ये आपण मुख्य पीक पूर्णपणे 100% ठेवलं होतं आणि जे काही दुसरे पीक होते इंटर क्रॉप त्याची संख्या कमी होती, बरोबर. पण रिप्लेसमेंट सिरीज मध्ये काय केलं आपण, रिप्लेसमेंट सिरीज मध्ये ध्यानात ठेवा, इथं आपण काय करत असतो, ही चेंज करतो प्लांट पॉप्युलेशन. 3x3 वर लावायचंय ना, तर याचं कमी करतो अंतर आणि याच्यामध्ये जी काही दोन्ही पिकांची प्लांट पॉप्युलेशन आहे ती कमी करत असतो. म्हणजे आहे त्या पॉप्युलेशन पेक्षा दोन्ही पिक कमी नंबर ऑफ प्लांट पॉप्युलेशन लावणं, याला म्हणतात रिप्लेसमेंट सिरीज. म्हणून ध्यानात ठेवा, रिप्लेसमेंट सिरीज मध्ये दोन्ही पिकांना काय म्हणायचं, कंपोनंट. कारण दोघांची पण प्लांट पॉप्युलेशन 100% नाहीये. इथे आपण ऊसाची पण प्लांट पॉप्युलेशन कमी केलेली आहे आणि आपल्या जे काय मधले इंटरक्रॉप घेतले बटाटा, कांदा, कोबी सारखे, तर त्यांची पण काय केलेले, प्लांट पॉप्युलेशन कमी केली. म्हणून त्याला दोघांना पण म्हटलं होतं कंपोनंट क्रॉप. आता मग टाइप ऑफ इंटरक्रॉपिंग, आंतर पिकाचे दोन प्रकार पडतात, एक पॅरलल क्रॉपिंग असते आणि दुसरी कंपॅनियन क्रॉपिंग असते. पॅरल क्रॉपिंग म्हणजे काय, समांतर पीक पद्धत. आता बघा, आपण मूग असेल किंवा उडीद असेल आणि मका ही जर पिकं आपण लावली, ओके, तर मकाचा जो काय पीक पिरियड, आता मका पीक किती दिवसाचं आहे, जवळपास 3-3.5 महिने, आणि जे मूग उडीद आहे ते 2 महिन्याचं पीक. मग पीक न्यूट्रिएंट डिमांड, ओके, किंवा जे पोषक द्रव्य लागत असतात, तर ते मुगाला किती दिवसात लागतात, 30-35. तेरटा ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम किंवा मेज ही क्रॉपिंग पॅटर्न आपण वापरला एकत्र आंतर पिकामध्ये. त्याच्यात जी मुगाची किंवा उडदाची क्रॉपिंग पीक न्यूट्रिएंट डिमांड आहे ती 30-35 दिवस आहे. पण मकाचं जर बघितलं तर 50व्या दिवशी लागते. म्हणजे कॉम्पिटिशन झाले का, नाही. उत्पादन पण भेटणार आणि कॉम्पिटिशन पण नाही आले आणि नायट्रोजन पण मकाला अवेलेबल झाला. ओके, मग धरटा ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम ला जी काय आहे न्यूट्रिएंट डिमांड 35व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी आणि मकामध्ये 50व्या दिवशी. पण ह्यावेळी आपण काय केलं तर दोन्ही सोबत लावलेले पीक आहे, पण झिरो कॉम्पिटिशन आहे यांच्यामध्ये. कारण पीक न्यूट्रिएंट डिमांड जी आहे तर ती दिवस त्यांचे वेगवेगळे. ओके, याला म्हणतात पॅरलल क्रॉपिंग किंवा समांतर क्रॉपिंग. मग कंपॅनियन क्रॉपिंग म्हणजे काय, सहचर पीक. एक शॉर्ट ड्युरेशन असतं, एक लॉंग ड्युरेशन असतं. ओके, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप काय करायचं, ग्रोन करायचं विथ लॉंग ड्युरेशन क्रॉप बरोबर. पण इथे काय करतं, यील्ड ऑफ वन क्रॉप इज नॉट अफेक्टेड बाय वेदर. ओके,
इथे पण काय होत असतं, मस्टर्ड लावला आपण, मोहरी असेल, मग त्याच्यामध्ये परत बटाटा असेल, ओनियन असेल आणि शुगर केन लावतो आपण. तुम्हाला परत तेच तेच उदाहरण, ऊसामध्ये जास्त करून आंतरपीक घेतलं जातं, कारण ऊस वर्ष दीड वर्षाचं पीक आहे, त्यामध्ये आपण त्या जागेचा वापर करू. किंवा पहिल्या 2-3 महिन्यामध्ये न्यूट्रिएंट डिमांड नसतेच, कारण तिकडे त्यावेळेस ग्रोईंग जर्मिनेशन आणि थोडासा ग्रोईंगचा वाढीचा कालावधी असतो, 2-3 महिन्यापर्यंत त्याला न्यूट्रिएंट किंवा पोषक द्रव्ये उसाला कमी लागतात. त्या काळामध्ये आपण काय करतो, त्यात मोहरी सारखी, बटाट्यासारखी किंवा कोबी सारखी पिकं लावतो, कांदा घेतो. तर त्यावेळेस न्यूट्रिएंट डिमांड पहिली कमी असते, त्यावेळेस मग बटाटा किंवा कांदा वाढून जातो. तो हार्वेस्ट केल्यानंतर बरोबर जे काही ऊस राहतो त्याला न्यूट्रिएंट बाकीच्या वाढीच्या काळामध्ये अवेलेबल होतो, म्हणजे कॉम्पिटिशन होत नाही किंवा इल्ड वरती कोणताही त्याच्यावरती अफेक्ट होत नाही. त्याला म्हणतात कंपेनियन क्रॉपिंग किंवा सहचर पीक. ठीक आहे, इथपर्यंत बघूया आपण एकदा फक्त रिव्हिजन क्रॉपिंग सिस्टीम मध्ये काय काय बघितलं. ठीक आहे, बघा आता क्रॉपिंग सिस्टीम मध्ये काय सांगितलं होतं, क्रॉपिंग पॅटर्न प्लस त्याचं मॅनेजमेंट किंवा क्रॉपिंग पॅटर्न प्लस जे काय आपलं पाणी असेल, लँड असेल, लेबर असेल, याचा सगळ्याचा वापर करून जी काय पीक पद्धती राबवतो त्याला म्हटलं होतं पीक प्रणाली किंवा क्रॉपिंग सिस्टीम. मग क्रॉपिंग सिस्टीमचे प्रकार आहे, तुमच्याकडे पाणी कमी आहे आणि किंवा ती जमीन तशी, त्यामुळे तेच तेच पीक घेतलं जातं, त्याला मोनोक्रॉपिंग म्हणतात. वर्षानुवर्ष एकच पीक घेणं मोनोक्रॉपिंग, 100% इंटेन्सिटी असते. त्यानंतर दुसरं बघितलं मल्टिपल क्रॉपिंग, एक पीस ऑफ लँड म्हणजे आपल्याकडे जी शेती त्याच्यावरती आपण वर्षभरात किती पिकं घेतो याला म्हटलं जातं मल्टिपल क्रॉपिंग. त्यानंतर मल्टिपल क्रॉपिंग मध्ये सिक्वेन्स क्रॉपिंग येतो, हेच खरीप, त्यानंतर रब्बी मधली पिकं घेणं, रब्बी नंतर समरची घेणं, याला म्हणतात सिक्वेन्स क्रॉपिंग, ज्याला नॉन ओव्हरलॅपिंग पण म्हटलं. रिले क्रॉपिंग म्हणजे काय, रिले क्रॉपिंग मध्ये आपण एक पीक हार्वेस्टिंगला येण्याच्या अगोदर त्या दुसरं पीक सोईंग करतो आणि त्याची थोडीफार 10-15 दिवस वाढीचा त्याला कालावधी मिळून जातो, याला म्हणतात रिले क्रॉपिंग, ज्याला ओव्हरलॅपिंग सुद्धा म्हटलेलं आहे, कारण हार्वेस्टिंगच्या अगोदरच दुसरं पीक लावलं म्हणजे ओव्हरलॅप झाले. फरक काय झाला ओव्हरलॅपिंग केल्यामुळं किंवा रिले क्रॉपिंग केल्यामुळं, मधल्या जे काय मॉइश्चर होतं, ओके लिमिटेड मॉइश्चर असं, तर आपण ह्या 10-15 दिवस त्या मॉइश्चरवरती इथं पिकाची वाढ करून घेतो आणि दुसरं पीक आपल्याला सहजरित्या करता येतं किंवा घेता येतं म्हणून आपण रिले क्रॉपिंग करत असतो. रटून क्रॉपिंग मध्ये बघितलं खोडवा काय करायचं, आपल्याला एक पीक आपल्याला तिथं कल्टिवेशनची कॉस्ट कमी लागते, ओके, किंवा जो काही जर्मिनेशन वाढीचा कालावधी 2-3 महिने, तर ते अफेक्ट न होता लवकर उत्पादन मिळतं कमी कालावधीमध्ये, त्यामुळे त्याला रटून क्रॉपिंग करत असतो. मग शुगर केन असेल, बनाना असेल किंवा सोरगम असेल. इंटरक्रॉपिंग मध्ये बघितलं होतं आपण इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, दोन किंवा त्यापेक्षा जास्त पीक पण एकाच पीस ऑफ लँड वरती घेणं, त्यालाच आंतरपीक पण म्हणत असतो. मग त्यात दोन प्रकार आहे, ऍडिटिव्ह म्हणजे अधिकतम मालिका आणि दुसरं रिप्लेसमेंट म्हणजे काय, तर बदली मालिका. ऍडिटिव्ह सिरीज मध्ये काय म्हटलं होतं आपण, 100% प्लांट पॉप्युलेशन मेन क्रॉप आहे त्याचे 100%, म्हणजे डाळिंब लावलंय तर डाळिंबाचे 100% प्लांट पॉप्युलेशन, आणि उरलेल्या जागेमध्ये आपण काय केलेलं आहे तिथं झेंडू सारखी पिकं लावली, त्याला म्हटलं जातं म्हणजे मेन क्रॉपला बेस क्रॉप म्हणायचं, आणि जे आतलं क्रॉप लावलेलं आहे आपण दुसरं फळबागेमध्ये किंवा ऊसामध्ये त्याला म्हटलं जातं इंटरक्रॉप. रिप्लेसमेंट सिरीज मध्ये काय केलं होतं फक्त की दोन्ही पिकांना कंपोनंट म्हणतात का, कारण दोन्हीची प्लांट पॉप्युलेशन कमी केलेली, आपण ऊसाची पण प्लांट पॉप्युलेशन कमी केली आणि कांदा बटाट्याची पण 100% दोन्ही पिक 100% कमी प्लांट पॉप्युलेशनचे, म्हणून त्याला रिप्लेसमेंट सिरीज म्हणत असतो. मग इंटरक्रॉपिंग वर आंतरपिकाचे कोणते प्रकार आहे, एक पॅरलर क्रॉपिंग आणि दुसरं कंपेनियन. पॅरलर मध्ये काय केलं होतं आपण, डिफरंट ग्रोथ हॅबिट असणारे क्रॉप लावले होते, एकाचे न्यूट्रिएंट डिमांड 30-35व्या दिवशी आणि दुसऱ्याची 50-55व्या दिवशी, असे क्रॉप लावले त्याला पॅरलर क्रॉपिंग म्हणतात. आणि दुसरं कंपेनियन म्हणजे काय, एक शॉर्ट ड्युरेशन लॉंग ड्युरेशन बरोबर लावतो, ओके, कमी कालावधीची पिकं जास्त कालावधीच्या पिकांबरोबर लावली जातात, कमी कालावधीची पिकं लवकर निघून येतात, त्यानंतर न्यूट्रिएंटची डिमांड ज्यावेळेस पीक पिरियडची वाढते लॉंग ड्युरेशनची, त्यावेळेस त्याला कोणताही अफेक्ट होत नाही किंवा यील्डवर परिणाम होत नाही, ज्याला म्हणतात कंपेनियन क्रॉपिंग. आता मल्टी स्टोरी नावातच बहुमजली पीक, मराठीत पण सोपं आहे, बहुमजली म्हणजे काय, तर डिफरंट ग्रोथ हॅबिटचे क्रॉप आपण लावत असतो, म्हणजे छोट्या झाडापासून मोठ्या झाडापर्यंत जागेचा, आपल्याकडे सपोज 1 एकर जागा आहे, त्याच्यात मला आता एक क्रॉप लावला आपण कोकोनट फक्त, जमणार आहे का किंवा परवडणार आहे का, मग त्या जागेचा वापर करून आपण डिफरंट ग्रोथ हॅबिट, कारण सूर्यप्रकाश तर येणारच आहे नारळाच्या बागेमध्ये, आपण बघतो मधल्या भागेमध्ये स्पेसमध्ये सूर्यप्रकाश येत असतो, मग त्या सूर्यप्रकाशचा फोटोसिंथेसिसचा वापर करून आपण काय करत असतो, तिथे वेगवेगळ्या हाईटची पिकं लावत असतो. मग याच्यामध्ये आपण कल्टिवेशन ऑफ मोर दॅन टू क्रॉप ऑफ डिफरंट हाईट, ओके, वेगवेगळ्या उंचीची पिकं लावत असतो सायमल्टेनियसली ऑन सर्टन पीस ऑफ लँड इन सर्टन पिरियड, किंवा हाईट वरून पण ठरतं, किंवा मग आपण काय करतो त्याच्यामध्ये रूटच्या हाईट वरून पण ठेवतो, म्हणजे कमी
मुळ जी जमिनीच्या वरच्या भागातून न्यूट्रिएंट घेतात, त्याच्या मधल्या भागातून न्यूट्रिएंट घेतात, खालच्या भागातून घेतात, याच्यावरून पण आपण प्रकार करत असतो. मग आता याच्यात महत्वाचं काय, ऊस घेतला आपण, ऊस मोठं उंचीचं पीक आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी लावली, ओके, मोहरीमध्ये परत खालच्या लेअरला आपण पोटॅटो किंवा ओनियन लावला, म्हणजे बघा वरती ऊस, त्यानंतर मोहरी आणि खाली कांदा बटाटा, या तीन टप्प्यामध्ये आपण जी क्रॉपिंग सिस्टीम राबवली त्याला म्हणतात मल्टी स्टोरीड, मल्टी टायर किंवा मल्टी लेवल, ओके, किंवा त्याला बहुमजली म्हणतात. किंवा आता नारळाची बाग आहे सपोज, तर त्या कोकोनट फार्मिंग मध्ये काय करतो आपण, वरती नारळाची झाडं, त्यानंतर आपण इथे ब्लॅक पेपर लवंगाचे वेल त्याच्यावरती चढवतो, आणि खालच्या बाजूला आपण काय करतो जिंजर किंवा मग गार्लिक टर्मरिक आणि जिंजर सारखी पिकं लावतो, म्हणजे नारळ, नारळाच्या खाली लवंगा सारखी, ब्लॅक पेपर सारखी पिकं, आणि त्याच्या खाली आपण हळद किंवा आल्यासारखी पिकं घेतो. म्हणजे प्रत्येक हाईटचा वापर केला गेला त्याला म्हणतात मल्टी स्टोरी किंवा मल्टी टायर. ठीक आहे, आता राईस बद्दल थोडंसं बघूया, कारण राईस मध्ये डॅपॉक सिस्टीम असेल, SRI सिस्टीम असेल, ओके, याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा आलेले, त्यामुळे महत्वाचे व्हरायटी जर दोन तीन याच्यामध्ये घ्यायच्या राहिल्या, तो व्हरायटी टाकल्या नाही तेवढ्या फक्त वाचून घ्यायच्या तिकडून. आता मेन आपण काय करणार, नर्सरी, नर्सरीच्या पद्धती कोणत्या आहेत, आपण जे राईस साठी नर्सरी तयार करतो त्याच्या पद्धती कोणत्या आहेत, आणि त्यातला मेन मेन काय तर ते बघणार आहेत. ओके, तर पहिली गोष्ट राईस, त्याचं बॉटनिकल नेम घ्या ना, ओरायझा सटायवा. ओके, मग त्याच्यात तीन मेजर मेथड आहे, एक वेट मेथड आहे, दुसरी ड्राय मेथड आहे, आणि तिसरी आपली डॅपॉग मेथड आहे. मग आता नर्सरी करताना तुम्ही बघितलं असताना, आपण टोमॅटो असेल तर त्याचं पहिलं नर्सरी तयार करत असतो, किंवा गादी वाफे तयार करून त्याची पहिले बिया लावतो, मग त्यानंतर 15-20 दिवस किंवा महिन्याचे झाल्यानंतर आपण त्याची ट्रान्सप्लांटिंग करत असतो. तसंच सेम राईस मध्ये पण करतात. मग राईस मध्ये वेट बेड मेथड कोणती आहे, वेट बेड मेथड म्हणजे काय, कि जिथं पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता आहे तिथं आपण वेट बेड किंवा ओल्या ओल्या गादी वाफे वापरत असतो. मग इथे काय करतो, सीड बेड जो आपण बनवलाय, गादी वाफे तुम्ही बनवले असतील, बाजूनी फरो असते आणि वरती आपण गादी वाफ्यासारखा बनवत असतो, ओके, हे असं, म्हणजे बाजूने काय करायचं, पाणी द्यायचं, सॅच्युरेटेड कंडिशन राहणार आहे, आणि वरती आपण गादी वाफ करून इथं राईसच्या बिया टाकतो, मग त्याच नंतर सीडलिंग बांधतात. मग ध्यानात पहिले 5 दिवस काय करायचंय, जो सीड बेड आहे तो मॉइस्चर किंवा सॅच्युरेटेड ठेवायचा आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण हे 5 सेंटीमीटर पर्यंत वाढवायचं आहे, जोपर्यंत सीडलिंग तयार होत नाही. ओके, ट्रान्सप्लांटिंगला किती दिवशी येणार, मग ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, पीक नर्सरीतून तयार झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण लागवड करतो, त्याला म्हणतात ट्रान्सप्लांटिंग. ते करतात 20 ते 25 दिवशी, 20 ते 25 दिवशी. मग आता पुढचं काय बघायचं आपल्याला, वेट बेड म्हणजे काय, कि जिथं पाऊस किंवा पाण्याची उपलब्धता होती त्या ठिकाणी आपण जी पिकं लावतो, ओके, किंवा जी गादी वाफे वापरतो ती वेट बेड मेथड झाली. इथं पहिले 5 दिवस काय करायचं, ओलसर ठेवायचा बेड, आणि 5 दिवसानंतर मग 5 सेंटीमीटर पर्यंत काय करायचं, पाणी तिथं साचून ठेवायचंय. आणि ट्रान्सप्लांटिंगला किती दिवशी तयार होतात, 20 ते 25. ओके, आता ड्राय बेड, पाणी नाहीये काही काही, आता कोकणात बघतो आपण पाऊस पडायला लागल्यानंतर खूप पाणी असतं तिकडे, पण त्याच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा नर्सरी तयार करायची असते लवकर त्यावेळेस पाणी नसतं, मग त्यावेळेस आपण ड्राय बेड मेथड वापरतो. ओके, मग ड्राय बेड मेथड मध्ये काय केलं जातं, तर प्लोईंग केली जाते, त्यानंतर तो एक बेड बनवला जातो, आणि त्याच्यामध्ये आपण पाणी देतो फक्त, जे काय पाणी अवेलेबल असेल किंवा हंडेने असेल ते पाणी टाकलं जातं, आणि सीडलिंग तयार केल्या जातात, ज्या किती दिवशी तयार होतात, 25 ते 30, कारण इथं 5 ते 5-1 दिवस जास्त लागत असतात. ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे काही दिवस दिलेले ते डिफरंट दिसतील, पण त्यानंतर एक स्टँडर्ड वेट बेड मध्ये 20 ते 25 दिवस लागतात, कारण पाणी असल्यामुळे पटकन तयार होतात रोप, आणि ड्राय बेड मेथड मध्ये 25 ते 30 दिवस लागत असतात. ठीक आहे, आपल्याला याच्यावरती क्वेश्चन येणार जास्त, क्वेश्चन आपला डॅपॉक मेथड किंवा SRI सिस्टीमवर. मग डॅपॉक पद्धत भारतात कुठून आली, हे दोन्ही क्वेश्चन विचारलेले आतापर्यंत, आणि इथून पुढे विचारतील, कारण IBPS ने पण डॅपॉक मेथड असेल आणि SRI सिस्टीम असेल प्रत्येक वेळेस किंवा आलटून पालटून विचारला, त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी शिफ्टला डॅपॉक आणि SRI बद्दल क्वेश्चन असणार, म्हणजे असणार. मग डॅपॉक पद्धत काय, भारतात कोणत्या देशातून आणली गेली, तर पहिली गोष्ट फिलिपाईन, नेपाळ, जपान किंवा USA. बरोबर आहे वैभव सर, ठीक आहे, फिलिपाईन्स, फिलिपाईन्स हे बरोबर उत्तर आहे त्याचं. आता डॅपॉक मेथड बघूया आपण, काय आहे डॅपॉक मेथड, तर पहिली गोष्ट दिस मेथड ऑफ रेजिंग नर्सरी. ओके, आपण जी काही नर्सरी तयार करतो किंवा जी रोपं तयार करतो पहिल्या कालावधीची, त्याचीच पद्धत आहे, म्हणजे वेट बेड बघितली, ड्राय बेड बघितली, तसंच एक प्रकार डॅपॉक ही इंट्रोड्यूस केली इंडियामध्ये फिलिपाईन्स मधून. ओके, फिलिपाईन्स मधून इंट्रोड्यूस केली. मग याच्यामध्ये आपण करतो काय डॅपॉक मेथड मध्ये, तर स्प्राउटेड सीड असतात त्याची सोयिंग करत असतो. पण पहिली गोष्ट अट काय, वॉटर बॉडीच्या जवळ असलं पाहिजे, पाणी जवळ असलं पाहिजे किंवा पाण्याच्या लगत आपण ही नर्सरी तयार करत असतो. त्याच्यामध्ये कॉन्क्रीट फ्लोअर असेल,
किंवा वुडनचं प्लॅंक असेल, म्हणजे फळी पाण्याच्या शेजारी आपण फळ्या टाकून किंवा कॉन्क्रीटचा फ्लोअर बनवून असा, ओके, त्याच्यावरती प्लास्टिकच्या कागदाचं आच्छादन. म्हणजे बघा, पहिली गोष्ट पाणी, त्यानंतर इथे वुडन प्लॅंक किंवा मग कॉन्क्रीटचं सिमेंटचं आपण हे केला, त्याच्यावरती प्लास्टिक टाकलं हे आवरण, ओके, कारण पाणी कंटिन्यू वरती नाही येऊ म्हणून, आणि त्याच्यावरती मॉइश्चर राहावं म्हणून केळीची पानं टाकतो आपण पहिले, ओके, कारण रूटची ग्रोथ ही प्लास्टिक पर्यंत किंवा केळीच्या पानापर्यंत मर्यादित राहावी, त्यामुळे तिथपर्यंत. आणि त्याच्यावरती आपण काय करत असतो मग, FOM किंवा ऑर्गॅनिक मटेरियल टाकत असतो थोड्याफार प्रमाणामध्ये, आणि त्याच्या स्प्राउटेड सीड म्हणजे 2 ते 3 दिवसात भिजवलेले आणि त्याला मोड आलेले सीड जर इथे टाकले आपण, तर काय होणार आहे, 11 ते 14 दिवसामध्येच रोपं तयार होतात. ध्यानात ठेवा, किती दिवसात, 11 ते 14 दिवसामध्ये सोईंग केल्यापासून. बाकीचे किती दिवस लागतो, 20 ते 25 दिवस किंवा महिना लागतो, इथं फक्त 11 ते 14 दिवस लागतात. काय केलं, पहिली गोष्ट वॉटर बॉडी जवळ पाय प्लास्टिक किंवा सिमेंटचा आपण काय करतो, सिमेंटचं किंवा फळ्यांचं खाली त्याला बेस देतो, त्याच्यावरती प्लास्टिक टाकतो, केळीची पानं, त्याच्यावरती मग FOM किंवा ऑर्गॅनिक मटेरियल, आणि मग वरती स्प्राउटेड सीड त्यामध्ये मिक्स केली जातात. फक्त स्प्राउटेड सीड मिक्स केल्यामुळे 11 ते 14 दिवशी सीड आपली सीडलिंग तयार होतात ट्रान्सप्लांटिंग साठी. मग सीड रेट किती लागतो, 1.5 किलो पर मीटर स्क्वेअर, सगळ्यात स्टँडर्ड जर म्हटलं तर 1.5 किलोमीटर पर स्क्वेअर, ओके. म्हणजे आता 1.5 किलो प्रत्येक मीटर स्क्वेअरच्या भागामध्ये लागलं, तर पूर्ण मीटर स्क्वेअर एरिया किती लागणार आहे, 25 ते 30. मग 30 गुणिले 1.5 जर केलं, बरोबर आहे, तर 45 किलो सीड लागत असतात. 40 ते 45 किलो सीड या मेथडमध्ये लागत असतात आपल्याला. आपण जे बघतो छोट्या ट्रॅक्टरमध्ये, आता नवीन ट्रान्सप्लांटिंग इन्स्ट्रुमेंट आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण हे काय करतो, याच्यातला ट्रे कट करून त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो त्या मशीनमध्ये, आणि ते बरोबर एक एक सीडलिंग बाजूला काढून ते काय करत असतं, लागवड करत असतं. तर ह्या मेथडमध्ये ती रोपं चांगल्या प्रकारे आणि कमी दिवसात तयार होतात. ठीक आहे, मेथड आली फिलिपाईन्स वरून. 1.5 किलो पर मीटर स्क्वेअर एवढा याचा सीड रेट आहे, म्हणजेच किती, 25 ते 30 मीटर एवढा एरिया लागतो, आणि 1.5 किलो पर ममीटरला म्हणजे 40 ते 45 किलो सीड लागत असतात. त्यानंतर 11 ते 14 दिवशी सीड जे काय आपली सीडलिंग आहे ते तयार होत असतात किंवा रोपं तयार होत असतात. क्लिअर इथपर्यंत, डॅपॉक मेथड. आता नॉर्मल कंडिशन आहे, नॉर्मल कंडिशनला काय करतो आपण, देअर शुड बी ऍव्हरेज 50 हिल किंवा 50 रोपं आपण पर स्क्वेअर मीटरला लागवड करत असतो, ज्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन किती मेंटेन होती, 5 लाखापर्यंत. याच्यात मेंटेन राहतो. राईस मध्ये प्लांटिंग जर विचारली तुम्हाला किती वर करायची, तर 20/10 हे स्टँडर्ड आहे, ओके. तांदळाची लागवड ट्रान्सप्लांटिंग मेथड म्हणजे नॉर्मल कंडिशनला 20/10 वर लागवड करत असतो, ओके. कधी कधी एसपीएस विचारतात 20/10 च. मग आता SRI सिस्टीम, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. डॅपॉक मेथड कळाली, नॉर्मल मध्ये आपल्याला 20/10 वर लागवड करतो हे कळालं. आता सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजेच SRI किंवा त्याला स्त्री मेथड पण म्हणतो आपण, ठीक आहे. मग आता SRI डेव्हलप कुठे झाली, 1983 मध्ये. 1983 सगळ्यात महत्वाची चारही ऑब्जेक्टिव्ह ध्यानात ठेवा. 1983 मादागास्कर मध्ये कुणी डेव्हलप केली, हेनरी डी लवलेनी, ओके. आणि जी आपल्या इंडियामध्ये 2000 मध्ये आली, पण कोणत्या स्टेटमध्ये, तमिळनाडू. सगळ्यात महत्वाचं सिस्टीम ऑफ प्राइस इंटेन्सिफिकेशन 1983 मादागास्कर मध्ये हेनरी डी लवलेनी यांनी शोध लावला, आणि ती आपल्याकडे आली कधी, 2000 मध्ये तमिळनाडू मध्ये. मग आता याच्यामध्ये काय करतो आपण, SRI सिस्टीम मध्ये, SRI सिस्टीम मध्ये कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेणारी ही पद्धत आहे, एवढंच ध्यानात ठेवा. कमी पाण्यात जास्त उत्पादन. आपण बाकी का बघतो की राईस साठी म्हणजे बाकीच्या पिकांसाठी 500 लिटर वॉटर लागत असतं 1 किलो ग्रेन तयार करायसाठी, ओके, 1 किलो ग्रेन. पण राईस सारख्या याच्यामध्ये 5000 लिटर पाणी लागत असतं 1 किलो अन्नधान्य तयार करायसाठी, ओके. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, 500 लिटर पाणी लागतं 1 किलोग्रॅम 1 किलो अन्नधान्य तयार करायसाठी, पण राईस साठी आपल्याला खूप पाणी लागतं, 5000 लिटर पाणी लागतं 1 किलो तांदूळ तयार करण्यासाठी. तर मग SRI सिस्टीम हेच सांगते, कमी पाण्यात जास्त उत्पादन. मग इथं काय करतो आपण, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअरचा, ठीक आहे, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक मॅन्युअरचा वापर करतो. त्याच्यामध्ये यंग सीडलिंग लावत असतो आपण, 8 ते 10 दिवसात जे सीडलिंग होतात ना, तर त्याच लागवड करत असतो. आणि आता वाईडर स्पेसिंग, पण त्या कोणत्या पॅटर्न, स्क्वेअर सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा. स्क्वेअर पॅटर्न मध्ये आपण जी लागवड करतो तर तिला काय म्हणतात, SRI सिस्टीम. आणि विथ इंटरमिटिंग इरिगेशन, पण इथं फक्त सॉइल मॉइस्ट ठेवत असतो, ओलसर जमीन ठेवत असतो, पाणी साचून ठेवत नाही. त्याचं जर आपल्याला बघायचं, ठीक आहे, पिक्चर मध्ये कळून जाईल तुम्हाला. बघा आता
काय केलंय आपण इथं ऑर्गॅनिक मॅन्युअरचा जास्त वापर केलेला आहे जमिनीमध्ये. त्यानंतर यंग सीडलिंग 8 ते 10 दिवसाच्या 2 पानावर जी रोप असतात तर तीच लागवड केलेली आहे. आणि हे बघा स्क्वेअर पॅटर्न मध्ये लागवड केलेली आहे आपण. प्रत्येकाच्या मध्ये बघा स्क्वेअर आहे, ओके, म्हणजे एक स्पेस मेंटेन केलेला आहे. मग तो किती तसं 20 बाय 10 वर लावतो, पण या सराय सिस्टीम मध्ये आपण कितीवर लावत असतो, 25 बाय 25. सगळ्यात महत्वाचं या सराय सिस्टीम मध्ये राईसची ट्रान्सप्लांटिंग 25 बाय 25 वर केली जाते, ओके. 8 ते 10 दिवसाची जोल्ट. मग प्रश्न येतो डॅपॉक मेथड मध्ये रोप किती दिवसात तयार होतात, 11 ते 14 दिवसात. पण या सराय सिस्टीम मध्ये किती दिवसात, 8 ते 10 दिवसाचे आपण जे काही रोप तयार झाले तेच लागवड करत असतो. 2 लीफ वाले नंतर 2 लीफ स्टेजला आपण काय करतो, ट्रान्सप्लांटिंग करतो या सराय मध्ये. मग इथं सीड रेट किती, 5 किलो. नंतर फक्त 5 किलो सीड रेट लागत असतो. बाकी का बघितलं आपण, टॅपॉक मध्ये जवळपास 40 च्या आसपास लागत होता, ब्रॉडकास्टिंग मध्ये 100 पर्यंत लागतो, तसा आपल्या या सराय सिस्टीम मध्ये फक्त 5 किलो सीड रेट लागतोय. का आपण 25 बाय 25 वर त्याची लागवड केलेली आहे आणि यंग सीडलिंग 8 ते 10 दिवसावाली तिथं लागवड केलेली. मग आता नर्सरी एरिया देणार 100 स्क्वेअर मीटर, ओके. या सरायमध्ये जो का एरिया लागतो तो 100 स्क्वेअर मीटर लागतो. डॅपॉंग मध्ये तिन्ही पण बघूया आपण एकदा. बघा डॅपॉंग मध्ये नर्सरी एरिया किती लागला आपल्याला, 25 ते 30 मीटर, बरोबर आहे. या सरायमध्ये किती लागला, 100 मीटर स्क्वेअर. आणि आपल्या नॉर्मल राईस जर असन, नॉर्मल जर राईस लागवड करतो आपण जे आपल्याकडे तांदूळ लावला जातो त्याच्यासाठी एरिया किती लागतो, 800 ते 1000. हे तीन एरिया ध्यानात ठेवा. डॅपॉंग मध्ये 25 ते 30 मीटर एरिया लागला, या सरायमध्ये 100 मीटर लागला आणि नॉर्मल मध्ये 800 ते 1000 मीटर स्क्वेअर लागला, ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं जर बघितला, याच्यामध्ये आपण बघितलं 100 मीटर स्क्वेअर एरिया लागतोय, 25 बाय 25 लागवड करतोय, 5 किलो सीड रेट लागतोय. या सरायमध्ये मेन काय याचं बेनिफिट, तर हायर यील्ड भेटते पण लेस वॉटर, कारण कंटिन्यू आपल्याला पाणी साचून नाही ठेवायचं, फक्त जमीन मॉइस्ट ठेवत चालायची. मग याच्यामध्ये 20 ते 100% पर्यंत यील्ड वाढतं, 90% सीड मध्ये कमी होते कारण फक्त 5 किलो सीड लागत असतात, किंवा 50% वॉटर पण सेव्ह होत असतं. या सराय सिस्टीम मध्ये 50% वॉटर सेव्ह होतं. फक्त याचा एक डिमेरिट आहे की याच्यात असं म्हणजे पाणी न ठेवता मॉइस्ट ठेवल्यामुळं गवत जास्त आहे, तर तेवढा विडिंगचा खर्च फक्त वाढत असतो, ठीक आहे. चालेल, या सराय सिस्टीम पण बघितली, डॅपॉक पण झाली. आता पडलिंग चिखलनी, मागच्या वेळेस जेव्हा आपण दुसरी टेस्ट घेतली त्याच्यामध्ये जे बल्ब डेन्सिटी, तर ते जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये पडलिंगचं पण मुलांनी क्वेश्चन विचारला होता की पडलिंग केल्यामुळे काय होतं, ओके, बल्ड डेन्सिटी वाढते कमी होते, ते बघूया आपण. पडलिंग म्हणजे काय, चिखलनी. आता ओके, तुम्ही कोकणामध्ये किंवा भंडारदरा साईडला गेले असाल तर पडलिंग करताना बघितलं असाल आपण, किंवा विदर्भ साईड मध्ये पण. डिस्ट्रक्शन ऑफ सॉइल ऍग्रिगेट, जे काय आपलं ढेकूळ असेल, ओके, ज्याला आपण क्लॉड म्हणतो, किंवा मग मोकळी सॉइल असेल, क्रम्बी स्ट्रक्चर, तर हे काय करतो आपण, जे काही सॉइल स्ट्रक्चर तिथं होतं ते डिस्ट्रक्शन करतो आपण सॉइल ऍग्रिगेट बाय मेकॅनिकल फोर्स इन सॉइल विथ एक्सेसिव्ह मॉइस्चर कंटेंट. पडलिंग कधी केली जाते, ज्या तिथं पाणी, ओके, पाणी आणि जमीन, त्या जमिनीवरती पाणी जर जास्त साचलेलं असेल आणि आपण तिथं भात लागवड करायची असेल तर त्यासाठी पडलिंग करणं गरजेचं आहे. मग पडलिंग काय करतं, डिस्ट्रॉय करतं सॉइल स्ट्रक्चर. तुमची क्लॉडी स्ट्रक्चर असो, क्रंबी असो, कसे असो, तर ते डिस्ट्रक्ट करण्याचं काम पडलिंग मध्ये होतं. मग पडलिंग मध्ये काय होतं, आता इथे बघा, ट्रॅक्टरच्या साह्याने आपण पडलिंग करतोय किंवा बैलांच्या साह्याने पण केली जाते, तर आता इथं केज व्हील आहे. पडलिंग करताना ट्रॅक्टरला कोणते व्हील जोडले जातात, केज व्हील, कारण का आपण साधे जर जोडले तर ते गुतण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आपण त्याला केज व्हील जोडत असतो. मग आता इथं कंटिन्यू काय केलं जातं, याच्यावरती प्लोईंग किंवा रोटावेटरने आपण ही माती मिक्स करतो पाण्यामध्ये. का बरं करायची असते, कारण जर फक्त आहे त्या अशा ह्या जमिनीवरती जर आपण राईस लावला तर तिथं पाणी टिकून राहणार आहे का, नाही राहणार, कारण त्या सॉइल स्ट्रक्चर मधून ते पाणी खाली निघून जाईल. पण माती आणि गाळ, ओके, ते सॉरी माती आणि पाणी हे जर मिक्स केलं आपण, त्याला मेकॅनिकल फोर्सने कंटिन्यू कॉम्पॅक्ट केलं, दाबत राहिलं, तर त्यामुळे काय होणार आहे, तिथं एक कडक लेअर बांधणार आहे आणि इम्परवियस लेअर बनतो का, ज्यातून मटेरियल पाणी खाली जातच नाही, एक वरती लेअर असा कॉम्पॅक्ट लेअर बनून जातो. आणि तो कॉम्पॅक्ट लेअर बनला म्हणजे पोरोसिटी किंवा जी काही छिद्र आहे त्याच्यामधली ती मातीतली कमी होतात, म्हणजेच तिथं काय होतं, जर तुम्हाला सांगितलं पोरोसिटी वाढली तर त्यावेळेस बल्ड डेन्सिटी कमी होती, पण पोरोसिटी कमी झाली. आता बघा कंटिन्यू पडलिंग केल्यामुळं पोरोसिटी किंवा जमिनीतली छिद्र कमी झाली, म्हणजेच बल्ड डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग ती किती होती, 1.4 ते 1.7 ग्रॅम पर सीसी. नॉर्मल सॉइलची किती होती, 1.3,
बिल्ड डेन्सिटी नॉर्मल सॉइलची किती होती 1.3, पण पडलिंग केल्यामुळं ती 1.4 ते 1.7 ग्राम पर सीसी एवढी झालेली. का? कारण पडलिंग केल्यामुळे कॉम्पॅक्ट लेअर बनत असतो तिथं. मग पडलिंग करण्याचे फायदे काय? हा प्रश्न मला वाटतं विस्तारसाठी पण विचारला. पडलिंगचे फायदे काय? पहिली गोष्ट, पर्कुलेशन होऊ नये. कारण तुम्हाला सांगितलं ह्या जमिनीवरती राईस लावला तर तिथं पाणी सगळं काय होणार आहे, पर्कुलेट होऊन जाणार आहे. ते पर्कुलेशन होऊ नये म्हणून आपण पर्कुलेशन पडलिंग ऑपरेशन करत असतो, ज्याच्यामध्ये काय होतं कॉम्पॅक्ट लेअर बनल्यामुळे पाणी निघून जात नाही. त्यानंतर रिड्यूस वीड इन्फेस्टेशन. कॉम्पॅक्ट लेअर केल्यामुळं तिथं फक्त राईसलाच ट्रान्सप्लांटिंग सुलभरित्या होते, पण वीड उगत नाही किंवा वीडचं प्रमाण कमी असतं आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी पण वाढते. कारण जर ह्या ठिकाणी राईस लावला आणि पाणी जर पडलं तर त्याच्याबरोबर पाण्याबरोबर काय होणार, न्यूट्रिएंट पण लिचआउट होणार आहे. पण पडलिंग मध्ये असं होत नाही. पडलिंग मध्ये न्यूट्रिएंट ही वरच्यावरती पाण्याच्या लेअर मध्ये राहतात, कारण पाण्यातून खाली जात नाही. मग बघा, पहिली गोष्ट पर्कुलेशन लॉसेस कमी झाले, ओके, पाणी खाली जिरून जात नाही. त्यानंतर वीड इन्फेस्टेशन किंवा जे काही गवत उगण्याचं प्रमाण होतं ते कमी झालं आणि न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी जी काय आहे तर ती वाढते. पडलिंगमुळे बल्ब डेन्सिटी इन्क्रीज होते, एवढं ध्यानात ठेवा. का बरं? कॉम्पॅक्ट लेअर तयार झाल्यामुळे. आता परत एक प्रश्न त्याच्यावरती राईस वरती, हा पण कृष्णला मागच्या वेळेस विचारून गेला, ओके, आणि इम्पॉर्टंट पण आहे आपल्यासाठी. विच विटॅमिन, आयबीपीएस मध्ये पण हा विचारलेला क्वेश्चन, विच विटॅमिन इज कन्झर्व बाय पॅराबॉइलिंग ऑफ राईस. आता राईस मध्ये पॅराबॉइलिंग का करायचं? पहिली गोष्ट, राईस मिलिंग करायला गेलो आपण, ओके, पहिलं बघूया हे तांदूळ उकळल्याने कोणतं जीवनसत्व जतन होतं. काय आन्सर काय याचं? 4, बरोबर आहे, ठीक आहे, विटॅमिन B12. आता पॅराबॉइलिंग का करायची तर आपण ते खाली आल्यानंतर बघूया. पहिलं वरचे पॉइंट उरकून घेऊ, ठीक आहे. मग आता राईस बघा, शॉर्ट डे प्लांट आहे. तुम्हाला सांगितलं खरीप मधले जे ते सगळे शॉर्ट डे. का? कारण 12 तासापेक्षा कमी जर सूर्यप्रकाश लागला तर किंवा लाइट पिरियड लागला त्याला म्हणतो शॉर्ट डे. 12 तासापेक्षा जास्त पिरियड लागला तर त्याला आपण म्हणतो लॉंग डे. मग खरीपवाले जे असतात ते सगळे कसे असतात? शॉर्ट डे. ध्यानात ठेवा, खरीपवाले क्रॉप शॉर्ट डे आणि जे रब्बीवाले असतात ते लॉंग डे. त्यानंतर फ्रुट ऑफ राईस इज नोन एज कॅरोप्सिस. जी काय तांदळाची आपण उंबी बघतो त्या उंबीचं म्हणजे तांदूळ आणि त्याच्यावरचं जे स्ट्रक्चर त्या फ्रुटला, ओके, आपण त्याला फ्रुट म्हणतो आणि त्या फ्रुट ऑफ राईसला काय म्हणतात? कॅरिओप्सिस, ओके. त्यानंतर नायट्रोजनस फर्टिलायझर किंवा नत्रयुक्त खत आपण बघितलं होतं कोणतं वापरायचं राईस मध्ये, तर ते अमोनियम सल्फेट वापरत असतो. अमोनियम सल्फेट का बरं वापरायचं? कारण नायट्रेट फर्टिलायझर जर वापरले असते तर त्यांचं लिचिंग झाली असती, कारण ते मोबाईल असतात त्यामुळे ते पटकन निघून जातात जमिनीतून. अमोनियम सल्फेट वाढल्यामुळे त्याची न्यूट्रिएंट इफिशियन्सी वाढते. म्हणून आपण टी असेल चहामध्ये किंवा मग आपल्या राईस मध्ये आपण अमोनियम सल्फेट वापरत असतो. मग अमोनियम सल्फेट मध्ये नायट्रोजन किती आहे? 20.6% नायट्रोजन आणि 24% सल्फर. ध्यानात ठेवा, अमोनियम सल्फेट सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी कंटेंट. 20.6% नायट्रोजन, 24% सल्फर. त्यानंतर मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ राईस फॉर वॉटर, बुटिंग स्टेज. आता बुटिंग स्टेज म्हणजे कोणती? फ्लॉवरिंग येण्याच्या अगोदर जी काही उंबी असते तांदळाची किंवा भाताची तर ती एका पानाने झाकलेली असते, ओके. म्हणजे वाढीचा कालावधी ते टिलरिंग स्टेज आणि फ्लॉवरिंग स्टेजच्या मधला जो कालावधी असतो त्याला म्हणतात बुटिंग स्टेज. आणि इथं पाणी देणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा, व्हीट साठी CRI स्टेज म्हणजे काय? क्राउन रूट इनिशिएशन, जी कितव्या दिवशी येते? 21व्या दिवशी. प्रश्न विचारला जातो क्राउन रूट इनिशिएशन 21व्या दिवशी, यालाच मुकुटमुळे अवस्था पण म्हणतात, जी व्हीट साठी महत्वाची, ओके. मराठीत थोडंफार चुकलं तर तेवढं चेक करत चला. त्यानंतर राईस मध्ये बघा, बुटिंग स्टेज, टिलरिंग झाल्यानंतर आणि फ्लॉवरिंगच्या आधी जी स्टेज येते त्याला म्हणतो आपण बुटिंग स्टेज, जी राईस साठी क्रिटिकल स्टेज आहे. आणि त्यानंतर आपल्या ग्राउंडनट साठी पेगिंग स्टेज. पेगिंग म्हणजे काय? सांगितलं होतं आपण ग्राउंडनट घेतलं तेव्हा आरे येत असतात त्याच्यामध्ये, खालच्या बाजूला जे शेंगा लागायच्या अगोदर जे काही कंडिशन असते त्याला पेगिंग स्टेज म्हणतो. जी कितव्या दिवशी ती? 55 डे आफ्टर सोईंग, 55व्या दिवशी ती. मग ध्यानात ठेवा, व्हीट मध्ये CRI स्टेज सगळ्यात, क्राउन रूट इनिशिएशन किंवा मुकुटमुळे अवस्था 21व्या दिवशी ती सगळ्यात महत्वाची पाणी देण्याच्या दृष्टीने. इथं जर पाणी दिलं नाही तर उत्पादनात नक्कीच घट होते. राईस मध्ये बुटिंग स्टेज महत्वाची आहे आणि ग्राउंडनट मध्ये पेगिंग स्टेज महत्वाची 55व्या दिवशी येते, ठीक आहे. आता बघा, बायोफर्टिलायझर फॉर राईस हा प्रश्न विचारून झाला. आजोला कशासाठी वापरतात किंवा आजोला मध्ये न्यूट्रिएंट कोणते? तर नायट्रोजन कंटेंट याच्यात. आजोलामध्ये काय? नायट्रोजन. आणि आजोला मेनली आपण राईस मध्ये वापरत असतो. कशामध्ये? राईस मध्ये. त्यानंतर व्हाईट आय ऑफ राईस. व्हाईट आय म्हणजे काय? हे बघा, पांढरे डोळे पडलेले राईस वरती, पानांवरती जे काय पांढरे पांढरे डोळ्यासारखे
टिपके पडलेत ते कशामुळे होत असतात, फेरसच्या डिफिशियन्सीमुळे, ज्ञानाच्या फेरस किंवा आयनच्या कमतरतेमुळे, लोहाच्या कमतरतेमुळे काय होतं, व्हाईट आय ऑफ राईस, पांढरे डोळे. त्यानंतर आकोयची डिसीज, आकोयची डिसीज राईस, S2S2 ऑक्सिडेशनमुळे. हा प्रश्न पण 21 का 22 च्या IPPS मध्ये एफ ला विचारला होता की आकोयची डिसीज कशामुळे होतो, तर हायड्रोजन सल्फाइडची टॉक्सिसिटी. मग काय होतं इथं, हे बघा, मुळे एकतर पूर्णपणे काळे पडतात म्हणजे ब्लॅक रॉटिंग होते, किंवा पूर्णपणे व्हाईट होतात. ओके, पूर्णपणे ब्लॅक किंवा पूर्णपणे व्हाईट होतात. आणि जे काय पाने वरचे राईचे तर ते पण शॉर्ट होत असतात. ओके, म्हणजे पाने ही छोटी छोटी राहतात आणि मुळे ही कुसतात किंवा काळी पडतात. ती कशामुळे होतात, तर हायड्रोजन सल्फाइडच्या टॉक्सिसिटीमुळे. सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा, हायड्रोजन सल्फाइडच्या टॉक्सिसिटीमुळे कोणता डिसीज होतो, आकोईची डिसीज. त्यानंतर पॅराबॉइलिंग ऑफ राईस कंजर्व द व्हिटॅमिन बी ट्वेल्व कंजर्व करत असतं. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण पॅराबॉइलिंग मध्ये, पॅराबॉइलिंग मध्ये पहिलं सोक करायचंय. ओके, आता ही सोकिंग का करायची बरं, आपण बघा, राईस काढला, हार्वेस्ट केला, त्यानंतर साळी म्हणजे तांदळावरती साळी पण असतात, त्या मिलमध्ये किंवा गिरणीमध्ये नेऊनच आपल्याला त्याच्यावरची साळ काढून आणावी लागते. पण ती साळ काढायला गेल्यानंतर काय होतं, त्या साळी बरोबर त्याच्या मधला एक जो लेअर आहे तांदळाच्या वरचा, तो पण रिमूव्ह होत असतो, कारण ते पॅक घट्ट असल्यामुळे तांदळाला खेटून तो साळीचा लेअर, त्याच्यामध्ये बी ट्वेल्वचा लॉस होतो, तो होऊ नये म्हणून आपण पॅराबॉइलिंग करतो. मग पॅराबॉइलिंग मध्ये काय करतो, पहिली गोष्ट वार्म वॉटर असेल तर त्याच्या सोक करतो, त्यानंतर पहिलं दुसरं स्ट्रीमिंग. ओके, स्ट्रीमिंग किंवा बॉइलिंग म्हणजे 70 डिग्री वॉटर मध्ये काय करत असतो आपण, त्याला बॉइल करत असतो, 70 डिग्री सेल्सिअस मध्ये बॉइल करायचं. त्याच्यामुळे काय होतं, जो काही जिलेटनायझेशन झालेलं आहे, स्टार्चचं जिलेटनायझेशन जे होतं राईसचं वरतून, ओके, साळीच्या आतमध्ये, तर एक्सपान्शन झाल्यामुळे काय होतं, राईसची जी काही वरची साळ आहे ती पटकन निघते. ओके, किंवा ती इझिली रिमूव्ह होते, पण जे काही राईसच्या वरचा लेअर आहे तो त्याच्या बरोबर जात नाही. म्हणून तर आपल्याला पहिली गोष्ट सोकिंग करायची, त्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रीमिंग करतो, आणि त्यानंतर आपण काय करत असतो, ड्राइंग. ड्राइंग केल्यानंतर मिलिंग करतो. मग याच्यातून झालं काय की जिलेटनायझेशन झाल्यामुळे आणि एक्सपान्शन झाल्यामुळे वरची साळ जी आहे ती इझिली निघून जाते, आणि आपला जो बी ट्वेल्वचा लेअर आहे वरचा तर तो निघून जात नाही, आणि त्यामुळे पॅराबॉइलिंग ऑफ राईसमुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व कंजर्व होत असते. आता त्यानंतर मिरॅकल राईस ऑफ इंडिया, कोण आहे मिरॅकल राईस, तर जया. आता जया का बरं, कारण उत्पादन जे काय इंडियामध्ये म्हणजे शॉर्ट डॉर्फ व्हरायटी, ओके, डॉर्फ व्हरायटी आणि हाय यिल्डिंग व्हरायटी ही कोणती ओळखली जाते, जया, म्हणून त्याला मिरॅकल राईस म्हटलं जातं. जीन रिस्पॉन्सिबल फॉर डॉर्फनेस इन राईस, म्हणजे आता बघा, पहिल्या ज्या तांदळाच्या जाती होत्या तर त्या काय होत्या, मोठ्या होत्या, आणि हाईटनी जास्त असल्यामुळे त्या काय व्हायचं, लॉजिंग व्हायचं, पडायच्या त्या, तर त्या पाऊस किंवा वादळ आलं तर त्या पडायच्या. पण आपण त्याच्यामध्ये DGO-U जीन हा जीन त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यामुळे तर त्या काय झाल्या, त्यांची हाईट कमी झाली आणि जी काय लॉजिंग होत होती ती होत नाही. मग ध्यानात राईस मध्ये डॉर्फिन कशामुळे आली, DGO-U जीन. ओके, आणि असंच राई व्हीट मध्ये कोणती आहे, दोन जीन ध्यानात ठेवा सगळ्यात महत्वाचे, नॉरिन टेन जीन कशात, व्हीट मध्ये डॉर्फनेस साठी, आणि राईस मध्ये आपला आताच बघितला DGO-U जीन. हाईट कमी झाली त्यासाठी हे दोन जीन महत्वाचे, व्हीट साठी नॉरिन 10 आणि राईस मध्ये DGO-U जीन, सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवाय. त्यानंतर पुढचं, आता फ्रूट क्रॅकिंग, आपण याच्या अगोदर नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे काय काय होतं तर ते बघितलं होतं. आता आपल्याला काय बघायचं, टोमॅटो किंवा पोमोग्रेनेट मध्ये जी काय क्रॅकिंग होते, किंवा डाळिंब आणि टोमॅटो मध्ये जे तळे जातात फळाला, तर ते कशामध्ये जातात, बोरॉनमुळे. ठीक आहे, बरोबर आहे, ओके, बोरॉनमुळे जात असतात. मग आता बोरॉनमुळे आणखी काय काय होतं, सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी. ओके, तर बोरॉनमुळे ब्राउनिंग ऑफ कॉलीफ्लावर, फुलकोबी जो आपला असतो त्याचं तपकिरी, म्हणजे तपकिरी डाग पडते भाई, ब्राउनिंग झालेली इथं. ही ब्राउनिंग कशामुळे झालेली आहे, तर बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे झालेली. नायट्रोजनमुळे काय होतं, कॉलीफ्लावर मध्ये बटनिंग, म्हणजे छोटे ही जी गड्ड्याची साईज झालेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, हिड, ओके, नाही कॅबेज मध्ये हिड म्हणत असतो, तर त्या ही जी काय न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असते नायट्रोजनची, त्यामुळे जे काय कॉलीफ्लॉवरचे गड्डे ते बारीक बारीक पडत असतात, आणि जर त्याच्यावरती तपकिरी किंवा ब्राउनिंग डाग पडले तर ते बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे होत असतं. त्यानंतर इंटरनल नेक्रोसिस इन मँगो मध्ये किंवा आवळ्यामध्ये जी इंटरनल नेक्रोसिस होते, आता बघा, आवळ्यामध्ये काय झाले, आतमध्ये स्क्रॉचिंग झाल्यावानी होतं, किंवा जी सेल आहे त्या डेथ झालेल्या असतात, त्यामुळे तिथे असं वाळल्यावानी किंवा आग लागल्यावानी आपल्याला दिसतं. ओके,
किंवा मग ब्राउनिंग झालेली असते. जेव्हा आपण आवळा किंवा मग मँगो तोडतो आणि त्याच्यामध्ये कापतो, त्यावेळेस काय झालेलं असतं, तिथं सेल डेथ झालेली असते किंवा नॅक्रोसिस झालेलं असतं, जे कशामुळे होतं, मँगो किंवा आवळ्यामध्ये आपल्या बोरॉनमुळे. त्यानंतर टोमॅटो आणि पोमोग्रेट मध्ये जे फ्रूट क्रॅकिंग, हा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी. इथले दोन महत्वाचे कोणते, ब्राउनिंग ऑफ कॉलीफ्लावर आणि फ्रूट क्रॅकिंग ऑफ टोमॅटो आणि पोमोग्रेट, हे बोरॉनच्या डेफिशियन्सीमुळे होतं. आणि हेन आणि चिकन डिसीज ग्रेप मधला, द्राक्षामध्ये कोंबडी आणि चिकन विकार जो होतो तो पण बोरॉनमुळे होत असतो. ओके, बोरॉनचं सगळ्यात महत्वाचे काय काय विचारलं आपण, ब्राउनिंग ऑफ कॉलीफ्लावर झाली, तपकिरी डाग पडले होते फुलकोबीवरती, त्यानंतर इंटरनल नेक्रोसिस झाली मँगो आणि आपल्या आवळ्यामध्ये, त्यानंतर फ्रूट क्रॅकिंग झाली टोमॅटो आणि पोमोग्रेनेट मध्ये, आणि हेन आणि चिकन डिसऑर्डर ग्रेप मध्ये, हे सगळ्याचे सगळे कशामुळे होतात, बोरॉनमुळे. हे एका स्लाइडवर का घेतलेत की आपल्या डोळ्यासमोर राहावा, ओके, की नायट्रोजनमुळे काय काय झालं होतं. एक जर इमेज जरी तयार असेल ना तर आपल्याला कळतं. आता हे पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तिथे आठवेल की आवळ्यामध्ये नेक्रोसिस झालं किंवा फुलकोबी मध्ये ब्राउनिंग झाली होती, ही कशामुळे झाली होती, तर बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे झाली होती, हे ध्यान आठ. ओके, आता पुढचा आयबीपीएस चा आवडता क्वेश्चन. ओके, म्हणजे विस्तारला हा क्वेश्चन आला होता की आठवत नाहीये, पण आयबीपीएस मध्ये दरवर्षी याच्यावरती एक तरी क्वेश्चन फिक्स असतो एफ ओला. ओके, तर मग ग्रोईंग ऑफ ऍग्रिकल्चर क्रॉप अलॉंग विथ फॉरेस्ट क्रॉप, त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे आपले जे काही पिक आहे, ओके, ऍग्रोनॉमिकल जी पिक आहे, ती जर आपण फॉरेस्ट क्रॉप किंवा जंगली वनस्पती बरोबर लावली तर त्याला काय म्हणायचं. ओके, ऍग्री सिल्विकल्चर, ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा, ऍग्री सिल्विकल्चर एकदा फक्त ना कन्सेप्ट किंवा पिक्चर फॉर्म मध्ये जाणार ठेवलं ना, परंतु मला ते पाठ करायची गरज नाही. पहिली गोष्ट, द ग्रोईंग ऑफ ऍग्रिकल्चर क्रॉप. ओके, ध्यानात ठेवा, ऍग्री आणि सिल्वी दोनच शब्दांवर ध्यानात ठेवायचं. मग ऍग्री म्हणजे काय, ऍग्रिकल्चर क्रॉप, आणि सिल्वी म्हणजे काय, एवढं ध्यानात ठेवा, फॉरेस्ट क्रॉप. ओके, जंगली वनस्पती किंवा जी झाडं लावतो आपण त्याला म्हणतात सिल्वी. सिल्वी कल्चर म्हणजे फॉरेस्ट क्रॉप ग्रोन करणं, आणि म्हणजे त्याला कृषी वानिकी पण म्हणतो आपण. ओके, मग याच्यामध्ये बघा, आता ऍग्रिकल्चर क्रॉप प्लस फॉरेस्ट क्रॉप इज कॉल्ड सिल्वी कल्चर. ओके, ऍग्री सिल्वी कल्चर, ऍग्री सिल्वी कल्चर, ऍग्री म्हणजे ऍग्रिकल्चर क्रॉप, सिल्वी म्हणजे फॉरेस्ट क्रॉप. आता सिल्वी म्हणजे फॉरेस्ट एवढं शेवटपर्यंत ठेवलं तरी तुमचं चुकणार नाही, ठीक आहे. मग बघा, आता आपण इथं गहू लावलाय, त्याच्यानंतर बाजूने निलगिरी लावलेली आहे, मग निलगिरी लावू शकता, सुबाबळ लावा, तुम्ही बांबू लावा. ओके, तर हे बांबूची प्लांटिंग करायची आणि त्याच्यामध्ये ऍग्रोनॉमिकल क्रॉप घ्यायची, याला काय म्हणलं जातं, इट्स कॉल्ड ऍग्री आणि इट्स कॉल्ड सिल्वी, म्हणजे ऍग्री सिल्वी कल्चर, ठीक आहे. हा, आता दुसरा सिलो पास्टरल. सिलो पास्टरल म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं सिल्वी शब्द आला म्हणजेच फॉरेस्ट क्रॉप ग्रोन करणं, पास्टरल किंवा पास्टर. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं आपण, कुरण. पाश्चर म्हणजे काय, कुरण, जे कशासाठी, गवत असतं जे गायांना खाण्यासाठी वापर करतो. मग याच्यामध्ये बघा, मॅनेज फॉर द प्रोडक्शन ऑफ वूड. ओके, आपल्याला ह्या प्लांट पासून, फॉरेस्ट पासून काय भेटणार, वूड, ऍज वेल एज फॉर रेअरिंग ऑफ डोमेस्टिकेटेड अॅनिमल. जे कुरण आहे त्याच्यावरती आपण काय करतो, डोमेस्टिकेटेड अॅनिमल पाळतोय. म्हणजे सिल्वी कल्चर म्हणजे फॉरेस्ट क्रॉप ग्रोन करणं, आणि पाश्चर म्हणजे कुरण, ओके, जे गायांसाठी वापरतो. म्हणजे याचा वापर कशासाठी झाला, सिल्वी कल्चर फॉरेस्ट साठी आणि पाश्चर साठी कुरण, म्हणजे सिल्वी पाश्चरल सिस्टीम. सिल्वो पाश्चरल म्हणजे काय, फॉरेस्ट क्रॉप प्लस पाश्चर किंवा सिल्वी कल्चर प्लस पाश्चर. ओके, यालाच आपण काय म्हणतो, वानिकी कुरण पद्धत. ओके, मराठीमध्ये एकदा बघून घ्या, ऍग्री सिल्वो पाश्चरल सिस्टीम. ओके, ऍग्री सिल्वो पाश्चरल सिस्टीम म्हणजे काय, ऍग्री म्हणजे ऍग्रोनॉमिकल क्रॉप, सिलो म्हणजे आपले फॉरेस्ट क्रॉप, आणि पाश्चरल म्हणजे कुरण. ओके, मग बघा, इथे आपण इकडे ऍग्रोनॉमिकल क्रॉप ग्रोन केलेत, त्यानंतर या मधल्या स्पेसमध्ये जे गवत उगतंय त्याचा आपण पाश्चरल म्हणून उपयोग केलेला आहे, आणि इकडे जे काही फॉरेस्ट क्रॉप लावलेले आहे, ओके, म्हणजे ऍग्री सिल्वी आणि पाश्चरल सिस्टीम. ओके, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर क्रॉप पण लावतोय, आपण फॉरेस्ट क्रॉप पण ग्रो करतोय, आणि पाश्चर मॅनेजमेंट पण करतोय. शब्दाचा मिनिंग जर ध्यानात ठेवलं ना, बाकी काहीच बघायचं नाही आपल्याला, तिथे फक्त कंपोनंट बघायचे कोणते कोणते दिलेत. आता ऍग्री हॉर्टी सिल्वी कल्चर सिस्टीम, ऍग्रिकल्चर क्रॉप, ठीक आहे, ऍग्रिकल्चर क्रॉप ग्रोन केलेत मधल्या स्पेसमध्ये. त्यानंतर हॉर्टिकल्चर, मधल्या स्पेसमध्ये ऍग्रोनॉमिकल क्रॉप सोडून आपण काय करतो, फॉरेस्ट क्रॉप लावल्यानंतर, हे बघा, हे फॉरेस्ट क्रॉप लावल्यानंतर जी काही मधली जागा असते तिथे आपण पपई सारखे केळी सारखे पिकं लावतो, हॉर्टिकल्चर क्रॉप लावतो. ओके, म्हणून त्याला म्हटलं जातं ऍग्री हॉर्टी सिल्वी. ओके, ऍग्रोनॉमिकल क्रॉप ग्रोन केले, ओके, त्यानंतर मध्ये हॉर्टिकल्चर आपण पिकं लावलेले, फळबाग लावली, आणि ज्या काही मध्ये मध्ये, ओके, एका ठराविक स्पेसवरती आपण काय लावलेले, तिथं फॉरेस्ट क्रॉप लावलेले. मग फॉरेस्ट म्हणजे तुम्हाला सांगितलं, बांबू असेल किंवा साग लावू शकतो आपण,
किंवा मग निलगिरी, सुबाबळ यासारखी पिकं आपण लावतो, ज्याचा उपयोग ऊडसाठी किंवा नंतर विकून त्याच्यापासून उत्पन्न मिळेल यासाठी आपण लावत असतो. ठीक आहे. आता पुढचा अॅग्री सिल्वी अक्वाकल्चर सिस्टीम. ओके, म्हणजे कृषी वानिकी आणि मत्स्य पद्धत. तर मग याच्यामध्ये अॅग्रिकल्चर क्रॉप लावतोय, बघा आता इथे राईस प्लांट केली आपण. ओके, त्यानंतर अक्वाकल्चर मध्ये आपण काय केलंय, फिश याच्यामध्ये पाळलेले. ओके, मग अॅग्री आणि हे झाला आपला अक्वाकल्चर. आणि फॉरेस्ट क्रॉप काय करतो आपण, ज्या बाउंड्री असतात शेताच्या त्याच्यावरती आपण फॉरेस्ट क्रॉप ग्रोन करत असतो. म्हणजे अॅग्रिकल्चर, त्यानंतर इकडे अक्वाकल्चर आणि सिल्वी कल्चर हे आपलं बाजूरी बाउंड्री वरती. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, अॅग्री सिल्वी अक्वाकल्चर सिस्टीम. एक मिनिट. हा, आता मागच्या वेळेस काय आपण कंपोनंट बघितले होते की ज्याच्यामध्ये कलर कशामध्ये येतो. ओके, किंवा जी डिसऑर्डर येत असते तर ती कशामुळे येते. तर आता आपण जे काही शिल्लक राहिलेले त्यामधले महत्वाचे महत्वाचे क्वेश्चन काय विचारलं, तर रेड कलर इन टोमॅटो इज ड्यू टू, तर काय उत्तर आहे त्याचं, लायकोपीन. बरोबर आहे. ठीक आहे, बघा आता रेड कलर इन टोमॅटो कशामुळे येतो, लायकोपीन. कॅरेट मध्ये जो कलर येतो तो कशामुळे येतो, कॅरोटीन मुळ. कॅरेट मध्ये कॅरोटीन मुळ, त्यानंतर लायकोपीन आपला रेड कलर टोमॅटो मध्ये लायकोपीन मुळ. ओके, मग आता बाकीचे कोणते न्यूट्रिएंट आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, किंवा कलर कोणता येतोय. बघा आता इन ओनियन पंजेन्सी इज ड्यू टू, ओनियन मध्ये पंजेन्सी कशामुळे येते, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड मुळे येते की डायलिल डायसल्फाइड मुळे येते, सल्फर ऑक्साइड मुळे येते की सल्फर सल्फ्युरिक ऍसिड मुळे येते. ठीक आहे, बरोबर आहे. कशामुळं, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड मुळे येत असते. कांद्यामधला तिखटपणा किंवा पंजेन्सी, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड, हे कंटेंट खूप महत्वाचे आहे. प्रिव्हियस इयरला विचारले आणि इथून पुढचे आपले पेपर जो आहे कृषकचा त्याच्यासाठी पण महत्वाचं आहे. ठीक आहे, मग आता याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन काय तयार होतात की पंजेन्सी इन ओनियन, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड सगळ्यात महत्वाचा, त्यानंतर गार्लिक मध्ये काय विचारलेलं आहे, ऍलिसिन मुळ किंवा डाय आलिल डायसल्फाइड. कन्फ्युजन नाही करायचं, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड. ओके, कांद्यामध्ये जी पंजेन्सी आलेली आहे, ओके, कांद्यामध्ये जी पंजेन्सी आलेली किंवा तिखटपणा आलेला आहे तो कशामुळं, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड मुळे. आणि जो पंजेन्सी इन गार्लिक आहे तर ते डाय आलिल डायसल्फाइड किंवा ऍलिसिन कंपोनंट पण आहे त्यासाठी. त्यानंतर येल्लो कलर इन ओनियन, आतापर्यंत आपण रेड कलर बघितलेला आहे. ओके, लाल कांदा तो जो कलर येतो तो कशामुळे येतो, झॅन्थोपिल मुळे. पण जो येल्लो कलर आहे तो कशामुळे येतो, क्यूसर्टिन मुळे, सॉरी अँथोसायनिन मुळे. जवळपास जे काय लाल कलर ते अँथोसायनिन मुळे येतात, पण येल्लो कलर जो आहे ओनियन, पिवळा कांदा म्हणतो आपण, एखादा अर्ध तयार होत असतो किंवा तसे उत्पादन पण घेतो आपण पिवळ्या कांद्याचा आता, तर ते कशामुळे, गार्लिक. हा बरोबर आहे, गार्लिक टू. त्यानंतर बघा आता येल्लो कलर इन ओनियन, क्यूसर्टिन मुळे. ओके, त्यानंतर सुअर टेस्ट ग्राम लिव मध्ये आपण बघितलं, हरभऱ्यामध्ये जे आंबटपणा येत असतो तो कशामुळे येत असतो, मॅलिक किंवा ऑक्झलिक ऍसिड. आपण ती भाजी पण त्याची तयार करत असतो किंवा मॅलिक किंवा ऑक्झलिक ऍसिड सकाळी सकाळी आपण साडीच्या साह्याने किंवा एखाद्या कापडाच्या साह्याने ते काय करत असतो, गोळा पण करत असतो. काही ठिकाणी कमर्शियली गोळा पण केलं जातं मॅलिक किंवा ऑक्झलिक ऍसिड, ज्याचा इंडस्ट्रीमध्ये वापर केला. सुअर टेस्ट ऑफ ग्राम लिव कशामुळे, मॅलिक किंवा ऑक्झलिक ऍसिड. ग्रीन कलर इन पोटॅटो, जर पोटॅटो मध्ये अर्धिंग अप केली नाही, अर्धिंग अप म्हणजे काय, बटाट्यात 25 ते 30 दिवसात झाल्यानंतर आपण माती लावत असतो त्याला अर्धिंग अप म्हणतात. बरोबर, ती अर्धिंग अप जर केली नाही आणि बटाटा उघडा पडला तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही, पिवळा बटाटा असेल तर त्याच्या एका बाजूने उन्हात राहिल्यामुळे ग्रीनिंग होतं किंवा हिरवा कलर येत असतो, जो कशामुळे येतो, सोलॅनिन मुळे. सोलॅनिन ध्यानात ठेवा, सोलॅनिन सगळ्यात महत्वाचा कंपोनंट आहे. जेव्हा ग्रीनिंग किंवा हिरवा बटाटा तयार होतो उन्हात राहिल्यामुळे त्याला सोलॅनिन कंटेंट. ओके, त्यानंतर बिटरनेस इन बिटर घाट, कारलं कडू का लागतं, कंटेंट कोणतं महत्वाचं आहे, मेमोल्डिसिन, कारण त्याचं सायंटिफिक नेम पण आहे कारले, गारले कारल्याचं आपलं. ओके, मेमोल्डिका चारंटिया, मग त्याच्यामधलंच कंटेंट आहे मेमोल्डिसिन. मग आता एकदा जर रिव्हिजन म्हटलं तर कांद्यामध्ये जी पंजेन्सी येते ती कशामुळे येते, आलिल प्रोपाइल डायसल्फाइड. त्यानंतर आपल्या गार्लिक मध्ये जी येते ती डायलिल डायसल्फाइड किंवा ऍलिसिन मुळे. रेड कलर इन टोमॅटो बघितलं, लायकोपीन. त्यानंतर कॅरेट मध्ये आपला कॅरोटीन. त्यानंतर येलो कलर ओनियन मधला जो बघितला तर तो क्यूसर्टीन. आणि सुअर टेस्ट जे असेल ग्राम मधल्या आंबटपणा तर तो मॅलिक किंवा ऑक्झलिक ऍसिड. बटाटा हिरवा पडला तर त्याच्यासाठी सोलेनिन. आणि आपल्या बिटरनेस जो हिरवा आपण काय म्हणतो त्याला, कडूपणा जो आहे कारल्यामध्ये तर तो कशामुळे आला, मेमोर्डिसिन मुळे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? हे क्लिअर झालंय सगळं? स
समजलं का इथपर्यंत? का परत सांगायचं काही? समजलंय ना, ठीक आहे. ओके, आपण आता थोडस समजलं ना, ठीक आहे. म्हणजे काहीतरी एवढं प्रेझेंटेशन बनवलंय, हे सगळ्या गोष्टी त्यात तुम्हाला समजलं हेच महत्वाचं होतं. ओके ठीक आहे. क्रॉपिंग पॅटर्न सिस्टीम नाही समजलं ना तर परत एकदा, फक्त खूप फास्ट न जाता जे पहिल्यांदा बघताय त्यांनी स्लो मध्ये जरी बघितलं समजून घेतलं ना तर एकदा एकाच वेळेस कळेल, जे नंतर बघतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता बघा. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या 3 टेस्ट ह्या काय होत्या आपल्या, हार्ड होत्या, त्यानंतर थोड्या सॉफ्ट होतील, पण तरी पण छान स्कोर येत आहे मुलांचे. ओके, 150+ येणं म्हणजे खूप भारी. पण मग सेफ स्कोर किती असला पाहिजे, किंवा तुम्हाला आता जो काही माहिती शिल्लक असेल, आता किती दिवस आहे एक्झॅक्ट ते पण आम्हालाही पण कन्फर्म नाहीये, पण एक अंदाज घेऊन जरी म्हंटल आपण, आता जवळपास आज 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, तर 25 दिवस किंवा तुमच्याकडे 30 दिवस, 20-25-30 दिवस जे काय असतील त्यामध्ये तुमचं टार्गेट कसं असलं पाहिजे, कारण आपल्याला सेफ स्कोर आणायचं आहे. ज्यावेळेस तो स्कोर असेल ना तुमच्याकडे, तर त्यानंतर रिझल्ट एकदा पेपर देऊन आले आणि तुम्हाला तेवढे मार्क पडले, तुम्हाला 1-1.5 महिना जो काय मध्ये रिझल्ट लागण्यासाठी लागणार आहे, त्यावेळेस तुम्ही तुमचा निवांत राहू शकता किंवा दुसरा अभ्यास करू शकता. कारण जर स्कोर हा काठावर असेल ना तर त्यावेळेस अभ्यास होत नाही, वाटतं तिकडे मला किती पडतील, माझं होईल का नाही. त्यामुळे एक सेफ स्कोर आणण्याचं टार्गेट आपलं असलं पाहिजे आणि ते तुम्ही आजपासून पण नक्की अचीव्ह करू शकताय. मग ते किती असलं पाहिजे तर बघा, आता सेफ स्कोर हा अंदाज आहे बरं का. पहिली गोष्ट हा आम्ही देतो तो अंदाज असतोय, काही कन्फर्म आम्हालाही सांगता यायचं नाही, किंवा IBPSला जरी आपण विचारलं तरी तेही सांगू शकत नाही, कारण मुलांचा अभ्यास किती आहे त्यावरती डिपेंड असतं ते, किंवा कॉम्पिटिशन किती. ओके, आता अभ्यास म्हणायचं म्हटलं तर पहिली गोष्ट IBPS पॅटर्न असल्यामुळे जे EFO करताय ते पण कॉम्पिटिशनला आहे, त्यांना इंग्लिश सोपं जात आहे, क्वांट रिझनिंग आहे, तिकडे जवळपास 2-3 सोडले तर ते 100% क्वेश्चन बरोबर आणतील क्वांट रिझनिंग मध्ये किंवा इंग्लिश मध्ये. ऍग्रिकल्चर मध्ये पण 60-55 जवळपास बरोबर आणतील, कारण सोपे क्वेश्चन असतात. पण मग आपण आपले कष्ट कुठपर्यंत असलं पाहिजे, आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. किंवा ऍग्रीचे आत्ताचे ऍग्री मेन झालेत 2, त्याच्यामधून जे काही मुलं जे सिलेक्ट होऊन बाकीचे जे राहिलेत तर ते पण कृषी सेवा करतात, हे कॉम्पिटिशनला आहे. मग आपण आपलं कष्ट किंवा आपल्याला कुठपर्यंत आता टार्गेट आपपर्यंत पोहोचायचंय तर ते एकदा आपण बघूया, फक्त एक अंदाज मध्ये की हा तुमच्याकडे असलं पाहिजे. मग आता जर बघितलं नॉन टेक्निकल मध्ये आपण बघूया एकदा. बघा आता नॉन टेक्निकल मध्ये पहिली गोष्ट मराठी. आता हे किती क्वेश्चन पैकी बघतोय आपण, 80 क्वेश्चन पैकी बरोबर. मराठी, इंग्लिश, त्यानंतर क्वांट आणि रिझनिंग, आणि दुसरा आपला GS. ओके, आता बघा मराठीमध्ये जवळपास 20-15 तर कोणी पण पाडणार आहे. ओके, कारण इथे आपल्याला जास्त ग्रामर विचारत नाही, आता वॉकॅप रिलेटेड किंवा सोपं व्याकरण विचारत आहे. त्यामुळं मराठीमध्ये जर 20 आपण जवळपास 17 धरले, ओके, एवढे बरोबर यायलाच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवायचंय. त्यानंतर पहिली गोष्ट इंग्लिशमध्ये, आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की थोडा किचकट जातो किंवा त्याचं उत्तर 50-50 असतं कधी कधी उत्तर, त्यामुळे मग चुकण्याची भीती असते. तरी पण आपले एक जवळपास आपण 12-13 जरी धरून चाललो. ओके, त्यानंतर क्वांट रिझनिंग मध्ये, क्वांट रिझनिंग मध्ये काही वेळेस IBPS मध्ये क्वेश्चन मोठा येतो 1-2. ओके, जरी 1-2 सोडले पण आपल्याला डिस्टन्स डायरेक्शन असेल, खूप साधे साधे क्वेश्चन आहे. किंवा लॉजिकल रिझनिंग मध्ये जर रिझनिंग पडली तर तुम्ही 20 तर 15 हमकस घेणार आहे, पण क्वांट पडलं तर त्यावेळेस थोडे 1-2 मार्क कमी होतील. पण प्रत्येकाने तयारी ही 20-15 घेण्याची ठेवायची, कमीत कमी चाललं हे. ओके, मग तुम्हाला किती अभ्यास करायचा हे ठरवा तुम्ही. किंवा तुम्हाला तुम्हाला जर मराठी सोपा तुम्ही 20-20 घ्या, इंग्लिश मध्ये 10 येऊ द्या. ओके, पण हे तुमच्यावरती, तुम्हाला जो सब्जेक्ट सोपा जातोय त्याच्यामध्ये आउट ऑफ घ्यायचे, आणि बाकीच्या सब्जेक्टला पण जिथं कमी पडतोय तिथं आपण आपला अभ्यास ठेवायचा आहे. मग GS मध्ये बघा आता करंट, मागच्या 3 महिन्याचं करंट नीट करायचंय, कारण आपण IBPS TCS मध्ये बघितलंय जवळपास मागच्या 3 महिन्यावरती फोकस राहिला, 3 किंवा 4 महिने. मग मेन एक एक लाईन वाले आपले जे काही GS आहे तर तेवढं मागच्या 3 महिन्यातलं वाचून जायचंय, त्यातले आपल्याला 5-4-5 क्वेश्चन पडतात. ओके, किंवा भूगोलावरती सोपे क्वेश्चन येतात, जरा इतिहासावरती 11वीचा इतिहास वाचला तर तेवढ्यावरती सफिशियंट होऊन जाईल. किंवा तुमच्याकडे दुसरं काही जर असेल सोर्स, ओके, ज्यातून चांगले मार्क पडतील, ते इतिहास त्यांना वाचायचं आहे. मग असे GS मध्ये जरी म्हटलं आपण 15 धरून चला, ठीक आहे. म्हणजे किती झाले आता इथे, 7 आणि 3 10, 5 15, 15 5 20. ओके,
दोन आणि तीन चार पाच सहा, 60 क्वेश्चन बरोबर आले. ठीक आहे, 60 क्वेश्चन इथपर्यंत बरोबर आले तुमचे, म्हणजे किती मार्क पडले नॉन टेक्निकलला? 60. बरोबर. आता बघा टेक्निकल मध्ये, टेक्निकल मध्ये आपले क्वेश्चन किती आहे? 60. ओके, मग ह्या 60 मध्ये आता तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही बघताय क्वेश्चनची पातळी खूप नॉर्मल आहे. तिथं जे विचारतात आपल्या टेस्ट मध्ये किंवा जे क्वेश्चन आहे त्याच्या पण सोपे क्वेश्चन तिथे बघायला भेटतात. ओके, त्यामुळं आयबीपीएस मध्ये पण एक 45-50 क्वेश्चन तिथे हार्ड लेवल असते, जरा एफओ मध्ये कृषी मध्ये कमी असणार आहे, आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे आपल्याला कमीत कमी ना टेक्निकल मध्ये 60 पैकी 50 बरोबर आणायचे. ओके, 50 बरोबर. प्रत्येक विषयातले एक एक दोन दोन तिथे हार्ड असणार आहे, तर ते आपण हार्ड जरी असले तुम्ही मिळवलेच, 60 पैकी 55 घ्या, 60 घ्या, त्यात प्रॉब्लेम. पण मिनिमम तुम्हाला 50 तरी त्याच्यातले बरोबर आले पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला अभ्यास किती करायचा हा तुम्ही ठरवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता, म्हणजे हे 50 आणि हे 60, आता 50 गुणिले 2 किती झाले? 2 मार्कला 1 क्वेश्चन, 100 मार्क झाले. ओके, मग 100 आणि 60, 160 मार्क. ठीक आहे, 160 एवढा सेफ स्कोर आताच्या अंदाजानुसार, आणि जी काही कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपला सेफ स्कोर किती असला पाहिजे? 160 पर्यंत. म्हणजे 150 वाल्याचं सिलेक्शन होणार नाही का, कि त्या सिच्युएशनवर डिपेंड करत कि नंबर ऑफ स्टुडंट किती असणार आहे तिथे त्या मार्क मध्ये, 150 पुढं किंवा 140 पुढं. पण आपला सेफ स्कोर कि आपल्याला नंतर बघायचंच नाही, आपलं कन्फर्म आहे ज्या दिवशी पेपर देऊन येऊन 160 पडलेले असतील. ओके, त्यावेळेस म्हणजे पेपरची लेंथ लेवल पण कशी त्यावर पण आहे. हार्ड पेपर आले तर मुलं 140-150 पण कमीत कमी, म्हणजे 140-150 ऍव्हरेज राहील. पण जर सोपा पेपर आला तर 160 पर्यंत जाईल. म्हणजे या त्या हार्डनेस वर पण डिपेंड आहे. पण आपलं टार्गेट आहे किती असलं पाहिजे सेफ स्कोर साठी? 160. 160 पडले तर माझं सिलेक्शन नक्की होईल. ओके, म्हणजे ह्या अंदाजानुसार किंवा सिच्युएशननुसार नंबर ऑफ स्टुडंट आणि कॉम्पिटिशन या सगळ्याचा विचार केला तर तुम्ही आता तरी तुमच्या डोक्यासमोर 160 एवढे मार्क ठेवले पाहिजे. आता दिवाळी येईल. ओके, त्यावेळेस मग थोडा 4-5 दिवस टाइमपास केल्याने काय होतंय? पहिली गोष्ट, प्रत्येकालाच असं वाटतं ती एक्झाम आली का थोडस चला ठीक आहे, आता लय अभ्यास केला 2-4 दिवस आराम करूया. पण हे ध्यानात ठेवा की कोणती एक्झाम ही 3-4 वर्षांनी येत असते. आता कृषी सेवक पण 19 नंतर आता आलेली आहे, याच्यानंतर परत कधी येईल माहित नाही. किंवा अॅग्रिकल्चर मधली आता एकदा एफ ओ झाली, कृषी सेवक झाली, परत कोणती एक्झाम लवकर नाहीये. ओके, तर मग आता मला मिळवायचंच आहे कसल्या परिस्थितीमध्ये. ओके, अजून फिक्स नाहीये, एक 10 तारखेला आपल्याला ते काहीतरी सुनावणी त्यावरची त्यावरती कळेल. ओके, कन्फर्म सांगता येणार ना, ज्यावेळेस कन्फर्म कळेल ना त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवू किंवा ग्रुपवरती तसं टाकलं जाईल की कन्फर्म एक्झाम कधी होईल ते. ठीक आहे, आपल्या डोक्यात एकच का, आपल्याला जरी एक्झाम 10 दिवसात झाली, 20 दिवसात झाली किंवा 30 दिवसात झाली, त्यावेळेस मी पूर्णपणे 100% तयार राहील, आपलं टार्गेट हेच असलं पाहिजे. ओके, ध्यानात ठेवा. त्यामुळे दिवाळीचे 1-2 दिवस जर सोडले, 1-2 दिवस जा, कारण तुम्ही जरी इथं राहिले अभ्यास केला तरी तुमचा तेवढा अभ्यास होत नाही, ती इंटेन्सिटी राहत नाही. त्यामुळे 1-2 दिवस रिलॅक्स झाले ठीक आहे, पण बाकीचे दिवस दिवाळी म्हणून लूज पडू नका. ओके, कारण एक्झाम एकदाच होते. ओके, आणि त्या एक्झाम मध्ये आपल्याला जर कृषी सेवक व्हायचंच आहे तर आपला अभ्यास पण तसंच असला पाहिजे आणि तेवढी जिद्द असली पाहिजे. जे म्हणतात रात्रीचा दिवस करायचा, रात्रीचा दिवस म्हणजे तुम्ही रात्रभर नका वाचत बसू, दिवसा झोपायचं रात्र करत तसं नाही. पण जो काही वेळ अभ्यास करणार आहे 10-12 तास किंवा किती वेळ झोप तुम्ही करताय, पूर्ण मन लावून करा. आणि एक आयबीपीएसचा पॅटर्न कसा चाललाय त्यानुसार तुमचा अभ्यास चालू राहू द्या. ठीक आहे, त्याच्यासाठी मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर आहेच तुमच्याकडे, ते पण बघत चला. त्याचं पण अँग्री मध्ये थोडाफार तुम्हाला बघता येईल. ओके, किंवा विस्तारला कसे क्वेश्चन आले, किंवा आयबीपीएस मध्ये आता एक्झाम कधी झाली, जीएस कसं विचारलं, याच्यावर थोडस लक्ष राहू द्या. ठीक आहे, पण अभ्यास आपला 100% द्यायचे आणि हवेस कृषी सेवक व्हायचे एवढं डोक्यात पाहिजे. ओके, त्यासाठी आपला सेफ स्कोर किती असला पाहिजे? 160+ आपल्याला न्यायचाच आहे. मी सांगतोय कमी जास्त होईल, तुम्ही म्हणजे सर 160च मग बाकी जण जवळणार नाही का? तसं नाही, हा अंदाज आहे. आणि आपल्यासाठी म्हणजे 160 असलं तर आपण निमांत राहूया की आपलं होणार, म्हणजे बाकी जण सांगता येत पण त्यावेळेस आपलं झालेलं असत. मग 140 होईल का? तेही होऊ शकतात, ते कॉम्पिटिशन वर डिपेंड आहे, नंबर ऑफ स्टुडंट वरती डिपेंड आहे, सगळ्या गोष्टी त्यावर मॅटर करतील, हार्डनेस किती पेपरची त्यावरती सगळं असणार आहे. पण आपलं मग तुम्हाला इथं 100 अजून 50 पैकी 60 पैकी 50 नाही, 55 क्वेश्चन बरोबर येत आहे, चांगली गोष्ट ही. तर तुमची येत असते किंवा तुमच्या इकडे 45च बरोबर येत आहे, तुम्ही इकडे वाढवायचा प्रयत्न करा, म्हणजे बॅलन्स ठेवायचं प्रमाण करा. नाहीतर मग तिकडे मार्क कमी पडलेत आणि इकडे पण कमी आले तर तुमचा नक्की स्कोर हा 130-140 हो जाईल. त्यापेक्षा तिकडे तुमचा तर 2-3 मार्क कमी पडताय, तर ते तुम्हाला जिकडे सोपं जाते ना तिकडे वाढवण्याचा प्रयत्न करा. पण एकच सांगतो शेवट आता,
की तुमचा अभ्यास चालू राहू द्या, ओके अभ्यास कमी पडून देऊ नका. जेवढी तुम्ही एवढी वर्ष ज्या परीक्षेची वाट बघत होता किंवा आता व्हायचंच आहे, कारण पेमेंट पण काही कमी नाही याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला व्हायचंच आहे, तर त्यासाठी अभ्यास पण तसंच असला पाहिजे आणि आपली पोस्ट सिक्युअर होईल असेच आपल्याला मार्क पाडायचे. त्या दृष्टीने तुम्ही तुमचं पाऊल उचलायचं आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट सर्वांसाठी. पुढच्या वेळेस जे काही क्वेश्चन असतील किंवा जे काही अनालिसिस असतात ते आपण बघूयात, पण आतापर्यंत इथपर्यंत थांबूया. ठीक आहे, थँक्यू.